बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होईल की भगवान श्रीकृष्णानं जी गोकुळामध्ये माखन चोरीची लीला केली, ही लीला कानांना ऐकण्याचा काय काय फलश्रुती आहे, काय गुणधर्म आहे, याचा आम्हाला काय फायदा होईल? कारण संसारातील लोक फायदा होत नाही अशी एकही गोष्ट करत नाहीत. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीमध्ये संसारी जीवांना फायदा दिसला पाहिजे, तरच संसारी जीव त्या कार्याकडे आकर्षित होतात. महत्वाकांक्षी लोकांना जर म्हणालो चला पंढरपूरला यायचं का, वृंदावनला यायचं का, नाही आम्हाला तिथं आल्याच्या नंतर आम्हाला फायदा काय होईल? पण फायद्याचे दोन प्रकार आहेत. फायदा एक प्रकारचा नाही, एक दृष्ट फायदा, एक अदृष्ट फायदा. दृष्ट फायदा मंदिरामध्ये आरती करण्यासाठी या आणि 1 किलो गावरान तुपातला शिरा प्रसाद म्हणून घेऊन जा. मंदिरामध्ये आरतीसाठी आले, आरतीला आलो, याचा फायदा काय? तर 1 किलो गावरान तुपातला शिरा मिळाला, हा दृष्ट फायदा. कर्म करा लगेच त्याचं फळ ताबडतो. अदृष्ट फायदा तो दिसत नाही डोळ्यानं. गोमातेची सेवा म्हणा, ब्राह्मणाची संतांची सेवा म्हणा, वारकऱ्यांची वैष्णवांची सेवा म्हणा, दानधर्म, हे जे आपण कर्म करतो, कार्य करतो, सत्कर्म करतो, या सत्कर्म करण्यामागे आपला अदृष्ट फायदा आहे तो आपल्याला दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणून बरीच लोक त्याच्याकडे आकर्षित होत नाही. लोकांना प्रश्न आहे की भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे? नाना परी सांगती गारहाणी, नाना परी सांगती गारहाणी, ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ, पुनरपि संसारा नहीचि मागुती, शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. नाना परी सांगती गारहाणी. गौरिणींनी गोकुळामध्ये यशोदेच्या समोर जे गारहाणं सांगितले म्हणा किंवा भगवंतानं ज्या खोड्या केल्या म्हणा, त्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे माहिती? ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ, कोटी कोटी अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य मिळतं. आणि पुन्हा या दुःखरूपी जन्म मरणाच्या या मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं लागत नाही, पुन्हा पुन्हा मरावं लागत नाही, आणि भगवंताच्या सारूप्य मुक्तीची प्राप्ती होते. भगवंताला जसं स्वरूप आहे ना, चार हात, शंख, चक्र, गदा, पद्म, तशा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते. हा फायदा आहे भगवंताची कथा कानानं ऐकण्याचा, भगवंताच्या खोड्या कानानं ऐकण्याचा. फायदाच फायदा, याला अदृष्ट फायदा म्हणतात. डोळ्यांना दिसत नाही पण खूप फायदा आहे. गौ मातेच्या सेवेचाही देखील खूप फायदा आहे. पण आपल्या लोकांना कसं आहे महाराज, तूप खाल्लं की लगे रूप पाहिजे. तूप खाल्ल्यानं रूप येत नसतं. एका माणसाकडे एवढी संपत्ती होती, त्याचं प्रत्येक काम करण्यासाठी त्याच्याकडे नोकर होते. इथपर्यंत नोकर होते त्याच्या मिशाला चमेलीचं तेल लावून पीळ देण्यासाठी स्पेशल एक माणूस होता. बिचाऱ्यांना ज्यांना ज्यांना मिशा नाही त्यांचा नाही विषय सांगायला मी, आणि ज्यांना ज्यांना मिशा आहेत ना त्यांचा त्यांचा विषय सांगायलो. आजकालची मुलं मिशात ठेवीनात, काही काहींना मिशाच येईनात. पूर्वीच्या काळी काय मर्दानी लोक दिसायचे, दाढी, मिशा. आणि खरं सांगू, मनुष्य साध्या रूपात, साध्या वेशात जेवढा सोज्वल आणि व्यवस्थित सुंदर दिसतो तसा नटून थटून दिसत नाही. जणू की काय, पुरुषांना मेकअपचा शाप आहे, शाप.
माता भगिनी ज्याप्रमाणे मेकअप करतात महाराज तसा पुरुषांनी करू दे बरं, तू वेगळाच दिसन. लोक म्हणतात हे बिघडलं कडे आता. तर त्या मनुष्याकडे मिशाचा पीळ देण्यासाठी स्पेशल एक माणूस होता. एक संन्यासी त्याचा बालपणीचा मित्र आला त्याला भेटण्यासाठी आणि त्या मित्रानं त्याचं सगळं वैभव पाहिलं आणि त्या संन्यासी मित्रानं विचारलं, म्हणे गड्या तुझ्या घरची परिस्थिती केवढी भयंकर गरीब होती आणि तू आज मी तुझं हे वैभव पाहतोय तर मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. कुठं सोन्याची घागर गिगर सापडली का काय? तो म्हणाला, मित्रा माझ्या श्रीमंतीचं रहस्य तुला जर पाहायचं असेल तर तू अजून 2 तासांनी तिसरा प्रहार आहे माझ्या या राजवाड्याच्या मागं, बंगल्याच्या मागं. त्या संन्यासी मित्रानं थोडासा आराम केला आणि 2 तासानं तो त्या मित्राच्या सांगण्यानुसार त्या मित्राच्या बंगल्याच्या पाठीमागं गेला. तर तो श्रीमंत मित्र 600-700 गायी होत्या आणि त्या गायीचं पडलेलं शेण स्वतःच्या हातानं उचलून टाकत होता. संन्यासी म्हणाला, मित्रा तुझ्याकडे एवढे नोकर चाकर आहेत, मिशाचा पीळ देण्यासाठी स्पेशल नोकरी म्हणे तुझ्याकडे 2-3 हजार तर तुझ्या या राजवाड्यामध्ये नोकर असतील. मग या गायीचं शेण तू स्वतःच्या हातानं का टाकत आहे? तू गड्यांना सांग ना, नोकरांना सांग ना. तो म्हणाला, मित्रा तुला माझ्या श्रीमंतीचं रहस्य सांगायचं होतं. माझ्या पूर्ण श्रीमंतीचं रहस्य ही गौ माता आहे. माझी सेवा करण्यासाठी असंख्य नोकर चाकर आहेत पण गौ मातेची सेवा करण्यासाठी फक्त केवळ आणि केवळ मी आहे. हेच माझ्या लक्ष्मीचं म्हणा, अक्षय लक्ष्मीचं, धनाचं, श्रीमंतीचं रहस्य. गौ मातेच्या कृपाशीर्वादानं, गौ मातेच्या सेवेमुळं मला अक्षय लक्ष्मी प्राप्त झाली. आता हे काय झालं? दृष्ट फळ झालं पण थोडंसं उशिरा मिळालं. त्यानं लगेच गौ मातेच्या सेवेला सुरुवात केली आणि तो लगेच श्रीमंत झाला असं नाही ना. तर तुम्हीही देखील गौ मातेच्या सेवेसाठी सुरुवात करा. गौ गौ माता गौ माता गौ माता आजपासून गौ मातेच्या सेवेसाठी सुरुवात करा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर आता हे अदृष्ट, हे दृष्ट फळ झालं. म्हणून फळाचे 2 प्रकार, दृष्ट आणि अदृष्ट. त्याप्रमाणे भगवंताची कथा कानानं ऐकल्यानं तुम्हाला लगेच ताबडतोब बँकेमध्ये म्हणा, कंपनीमध्ये म्हणा, जॉब नाही मिळणार. लगेच तुम्हाला पैसे नाही मिळणार पण जे मिळेल ते इतकं आनंददायक असेल की त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. नाना परी सांगती गारहाणी ऐकता घडे कोटी, अश्वमेध यज्ञ पुनरपि संसारान येची मागुती. शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. म्हणून भगवंताने नुघडता बाळपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी धरुणी उमडली महेंद्र महिमा. कालिंदी चे हृदय शल्य फेडिले, जेणे मिया जळत गोकुळ राखिले. वासुरवांसाठी लाविले विरांची सपिसे. नुघडता बाळपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी उमडली महेंद्र महिमा. समजलं ना मग भगवंताच्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे? सांगा बरं काय फायदा आहे? तुमची छोटी छोटी मुलं तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत का कधी? मग त्याची उत्तरं कशी पटकन देता आहे का नाही? इंग्लिश आई म्हणते गुड नाईट, मराठी आई हिंदी आई म्हणते काय म्हणते? शुभरात्री. बरोबर. एखाद्या मुसलमान मुलाची आई असेल तर ती म्हणते शब्बा खैर. शब्बा खैर म्हणजे उर्दूमध्ये शुभरात्री. पण आपली गावंढाळी एखादी आई असू द्या, ती म्हणते मुड द्या दिना मोबाईल ठेवून झोपना मेल्या.
छोटी छोटी मुलं प्रश्न विचारतात, आई मी टी व्ही पाहू, आई लई हुशार असती, आई आईच असती महाराज, तिला सगळं कळतं पण येड्याचं सोंग घेती, आई मी टी व्ही पाहू, हां पहा पण चालू करू नको, काय राहिलं पाहिजे खाली, नाही टी व्ही पहा पण चालू करू नको, भगवंताची भगवंताच्या खोड्या कानांना ऐकण्याचा काय फायदा आहे अण्णा, काय फायदा आहे, ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ पुनरपी संसारा नयेची मागुती शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती, समजलं ना, म्हणून तुम्ही जे ऐकलंय या 7 दिवसामध्ये ते व्यर्थ जाणार नाही, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार, लगेच होईल, कालांतरानं होईल, पुढच्या जन्मात होईल पण होईल, हे वायाला जाणार नाही, कारण परमार्थातील कोणतीच कृती कधी वायाला जात नाही, राजा भरतानं पुण्यकर्म केलं त्याच जन्मात, पण त्याच जन्मात केलेली भगवंताची भक्ती आणि तिची स्मृती त्याला हरिण जन्मामध्येही देखील राहिली, हरिण बनलेल्या शरीरातही देखील राजा भरत देवाला विसरला नाही, मुरलीधरा मन मोहना हे नंद नंदना नारायणा, हरिण बनलेल्या शरीरातही देखील तिची स्मृती नष्ट झाली नाही महाराज, आणि तिसरा जन्म ज्या ब्राह्मणाच्या घरी मिळाला त्या जन्मातही देखील कर्मकांडामध्ये आसक्त झाले नाही, का अरे एका हरणाच्या पाळसामध्ये माझी आसक्ती गुंतल्यामुळे मला हरणाचा जन्म घ्यावा लागला, या कर्मकांडात जर माझी आसक्ती गुंतली तर मला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागेल, मनुष्य देह मिळेल न मिळेल सांगता येत नाही, आवाज येतो ना व्यवस्थित, माग तुम्ही नसते हो हो म्हणता, नंतर कोणीतरी म्हणते मला आवाज व्यवस्थित येईना, खरं सांगायचं येतोय ना, बोल भक्तवत्सल भगवान की जय, येतोय का हो म्हणा ना, मग हो म्हणा की, एक विनोद सांगतो तुम्हाला, एक खेडेगावातील मुलगी शहरात दिली बरं, लातूर शहरामध्ये दिली, आता लातूरची भाषा कशी सर्वांना माहिती, काय करताव काय बोलताव काय खाताव, येऊ लागलो की येऊ लागलो की, हाय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये असं म्हणतात ना, 10-10 किलोमीटरवर भाषा बदलते, भाषेची लवक बदलते, खेडेगावातील मुलगी आली बिचारी गावंढळ बोलणारी, चांगल्या सुशिक्षित घराण्यामध्ये आली, ण न त फ ब भ अशा स्पष्ट शब्दांचा उच्चार करणाऱ्या चांगल्या घरामध्ये आली, बिचारे सगळे संस्कार संपन्न होते, पण ही गावंढाळ नुसती दिसायला सुंदर, कामाला चपळ, पण बोलायचं मात्र वळण नाही, तिच्या सासऱ्यानं तिला हाका मारली, नावही तिचं साजेलच होतं महाराज, गंगा गंगा गंगा, 4-5 वेळेला हाका मारल्याच्या नंतर महाराज गंगा आली नाही, पण आली, सासरा म्हणाला गंगा मी तुला केव्हाचा हाका मारतोय, तू आली का नाहीस, मामाजी पुढे हाक मारल्यानंतर लवकर येत जा, ती म्हणाली हा, ती हा शब्द सासऱ्याला सहन झाला नाही, सासरा म्हणाला एखादं काम सांगितल्यानंतर हा नाही म्हणायचं गावंडाळ जारग, हो म्हणायचं, काय म्हणशील, हो पक्क ध्यानात आलं, म्हणे हा, बोल भक्तवत्सल भगवान की जय, महाराज श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनेक लीला आपण आपल्या कानानं ऐकल्या, खरोखर कान धन्य झाले, आख है वो जो भगवान का दर्शन किया करे, शीश है वो जो भगवान का, मुख है वो जो भगवान का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हाथ है वो जो भगवान का पूजन किया करे, खरोखर कान कान तेच कान आहेत,
जे भगवंताची कथा नाम श्रवण करतात महाराज, नाही तर नाही ते कान कान नाही, ती उंदराची वीळ उंदराची हो, संसाराची चर्चा निंदा टिंगल टवाळी ऐकणारे ते कान कान नाही, ती उंदराची बीळ आहेत बीळ। पुढे भगवंताचा आत्ताशी एक विवाह झाला, किती झाले एक, अजून 16,107 लावायचेत महाराज, एकदाच एवढी फजिती दादा। भगवान श्रीकृष्ण आणि सत्य रुक्मिणी बसलेले होते सुधर्मा नावाच्या सभेत, मंत्री संत्री सगळे होते। तेवढ्यात एक सत्राजित नावाचा एक सामंत आला, त्याच्या गळ्यामध्ये भगवान सूर्य नारायणांनी दिलेला एक सेमंतक मणी होता। त्या मण्याचा गुणधर्म असा होता, रोज 160 किलो सोनं द्यायचा तो, किती 160 किलो सोनं द्यायचा। आणि त्याच्या गळ्यात तो सेमंतक मणी असल्यामुळे त्याचा लख प्रकाश पडला, सर्वांना वाटलं भगवान सूर्यनारायण आले की काय, अग्निदेव आले की काय, भगवान प्रगट झाले की काय, चतुर्भुज भगवान। नारद महर्षी म्हणाले कोणी सूर्यनारायण वगैरे नाही, हा सत्राजित नावाचा सामंत आहे, त्याच्या गळ्यातील सेमंतक मण्याचा हा प्रकाश आहे। आणि सहजच नारद महर्षी सत्राजिताला म्हणून गेले, सत्राजिता अरे त्रिभुवनपती सौंदर्य निधान, भगवान श्रीकृष्णाला हा तुझ्या गळ्यातील सेमंत कोणी देऊन टाकला, देवाच्या गळ्यात किती शोभन तो। भगवान म्हणले नारदा तुम्ही पण उगच काही पाहिलं की मला द्यायचं करता। सत्राजिताला राग आला, काही पाहिलं का मागायचंच करता, फन फन करत पाय आपटीत निघून गेला। घरी गेल्यानंतर सत्राजितानं तो मणी देवघरामध्ये ठेवला, आणि सत्राजिताच्या भावानं प्रसेनानं तो मणी उचलला, गळ्यामध्ये टांगला, शिकार करण्यासाठी वनात गेला, जसा गेला तसा आला नाही, कारण तिकडंच त्याला एका सिंहानं मारलं। माझा भाऊ परत आला नाही म्हणून सत्राजिताला संशय आला की पहा श्रीकृष्णाला मणी दिला नाही म्हणून श्रीकृष्णाने त्या मण्यासाठी माझ्या भावाचा खून केला। आणि बिचारा सत्राजित नुसतं मनातल्या मनात, आता तिने मनातच ठेवायचं ना। त्या सत्राजितानं सहजच बायकोजवळ बोलला, होय ग कोणाला म्हणशील तू बरं? ती म्हणाली आता माय, या काय बोलायच्या गोष्टी असतात का, पण झालं काय, लय मोठं रहस्य तुला सांगायलो, पण कोणाला सांगशील, तुमच्या गळ्याची शपथ हो कोणाला सांगणार नाही, झालं काय, काय झालं? सत्राजित म्हणाला तुझ्या दिराचा त्या सेमंतक म्हणण्यासाठी श्रीकृष्णानं खून केला, कोणाला म्हणशील? मला तो माहितच नव्हतं, गपची बस। सत्राजित बिचारा बाहेर निघून गेला, एक शेजारीन आली, ती म्हणायला लागली सत्राजिताच्या बायकोला काय ग लयच उदास दिसायला लागली, काही नाही बाई सहजच बसले उदास, नाही नाही काहीतरी झालंय, काही नाही काही नाही काहीतरी झालंय, मला सांग ना, मी तुझी एवढी जवळची जीवलग मैत्रिणी आणि तू मला सांगत नाही, सांग। ती म्हणाली पाया बरं नवऱ्याची शपथ घातलेली ना, अगदी तुमच्या गळ्याची शपथ मी कोणाला सांगत नाही, असं म्हणाली होती सत्राजिताला। पण हळूहळू पागळली आणि म्हणाली कोणाला सांगशील बरं? शेजारी म्हणाली आता माय मी कशाला सांगू, त्या का सांगायच्या गोष्टी असतात का, पण झालं काय? आणि तिला सांगून महाराज माझ्या दिराचा श्रीकृष्णानं सेमंतक म्हणण्यासाठी खून केला। आणि मग शेजारीन तिनं तिच्या गळ्याची शपथ खाल्ली, आता हिनं हिच्या नवऱ्याची शपथ घेऊन महाराजीनं हिला सांगितलं, शेवटी शेजारीन तर शेजारीन, शेजारणीला शेजारणीनं शेजारणीला अख्ख्या द्वारकेत ही गोष्ट पसरली नारदांच्या कानावर। नारद देवाकडं, देवा भाद्रपद महिन्यात काय गाईच्या खोऱ्यात चंद्र पाहिला होता का काय? भगवान म्हणाले काय झालं, काय झालं? म्हणे तुमच्यावर चोरीचा आळ आला। भगवान सत्राजिताच्या घरी गेले आणि सत्राजिताला सांगितलं सात्र्या तुझा म्हणे मी चोरला नाही, पण तू त्या मण्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ घेतला,
मी प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुझा म्हणी मी तुला आणून देत नाही तोपर्यंत द्वारकेमध्ये येणार नाही. भगवंतांनी काही सैन्य बरोबर घेतलं आणि त्या प्रसेनाच्या शोधात निघाले. पुढे गेल्यानंतर तो प्रसेन मरून पडलेला होता. पुढे गेले, ज्या सिंहानं त्याला मारलं तोही मरून पडलेला होता. तिथून अस्वलाच्या पायाच्या ठशा ठशानं एका गुफेत गेले. त्या गुफेत एक पाळणा होता आणि त्या पाळण्याच्यावर असा मणी टांगलेला होता श्यामंतक मणी. त्या पाळण्यात त्या अस्वलाची एक कन्या झोपलेली होती महाराज, तिचं नाव जांबवंती. तिनं पाहिलं कृष्णाला आणि मोठ्यानं म्हणाली, घाबरली, बाबा. तिचे बाबा आले. तिचे बाबा कोण? जांबवंत काका. जसे जांबवंत काका आले, कोण रे तू? भगवान म्हणाले, मी देवकीनंदन यशोदानंदन. कृष्ण कशासाठी आला? या श्यामंतक म्हणण्यासाठी. या म्हणेमुळे माझ्यावर चोरीचा आळा आलेला आहे. जांबवान काका म्हणाले, मोठ्या बलाढ्य सिंहाला मारून मिळवलाय, सहजासहजी नाही, फुकट नाही. भगवान म्हणाले, मग? जांबवान काका म्हणाले, तुला जर तो मणी हवा असेल तर कुस्ती कर. गुफेच्या द्वाराजवळ सैन्य ठेवलेलं होतं. भगवान जांबवान काका बरोबर कुस्ती करायला लागले. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस नाही, तब्बल 28 दिवस जांबवान काकाचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध सुरू होत. जांबवान काका सामान्य नव्हते. देवाला कित्येक वेळेला धरके आपट देवाचे हाडही देखील खिळखिळे केले. भगवान म्हणाले, अरे बापरे, आज बोलतोय भारी दिसतोय म्हणी. ही कुस्ती कशामुळे झाली माहिती? जांबवान काकाने राम अवतारामध्ये भगवान रामचंद्रांकडे मागणी मागितली होती की देवा मला तुमच्या बरोबर कुस्ती खेळायची. अयोध्येत आल्यानंतर सगळ्याला काही ना काही दिलं, मला काहीच दिलं नाही. भगवान राम म्हणाले, मागन काका काय पाहिजे? म्हणजे तुमच्या बरोबर मला कुस्ती खेळायची. भगवान राम म्हणाले, मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, मी जर तुमच्या बरोबर कुस्ती खेळलो तर हे सगळे मंत्री संत्री नोकर चाकर कौशल्या माता हे सगळे काय म्हणतील पहा. राम मर्यादा पुरुषोत्तम असून खुशाल नोकर चाकरा बरोबर धिंगाणा घालायला लागला. तुमच्या या जन्मातील इच्छा मी पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करील. आणि 28 दिवस कुस्ती खेळून भगवंताने जांबवान काकाची इच्छा पूर्ण केली. शेवटी शेवटचा डाव पाठीवर पाडलं आणि श्रीकृष्ण परमात्मा जांबवान काकाच्या छातीवर बसली आणि अशी एकच बुक्की मारली दान दिशी. जांबवान काकाच्या छातीमधून रक्त आलं, गुळणी आली आणि भगवान म्हणाले, ए आस्वल्या, मार, तुला कोणाला हाका मारायची? जांबवान काकाला रामाशिवाय कोणाचा आधार होता? रामाशिवाय कोणाला आधार होता? आणि मग जेच हाक मारली प्रभू रामाला, रामा 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 रघुनंदन रघुपति राजा राम रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. भगवान प्रभु रामचंद्राला जांबवान काका हका मारू लागले, राम कोण होता हो? श्रीकृष्णानं बासरी फेकली, धनुष्यबाण हातात घेऊन प्रगट झाले. काकानं पाहिलं, छातीवर बसलेला आपलाच आराध्य आहे राम. जांबवान काका म्हणाले, देवा तुम्ही? हो काका. संपूर्ण कृष्ण अवताराची ओळख करून दिली. बोला देवा, कसं काय येणं केलं? म्हणे, काका, त्या श्यामंतक म्हण्यामुळे माझ्यावर चोरीचा आळा आलेला आहे, तू म्हणी मला द्या. जांबवान काका म्हणाले, नुसतं म्हणी देत नाही, माझी ही जांबवंती नावाची कन्या हिच्या बरोबर तुम्हाला लग्न करावं लागेल. भगवान म्हणाले, या आसुरिणी बरोबर रुक्मिणी मला गेल्या गेल्या द्वारकेत चिडविल, या कधी कन्या भेटली नाही का लग्न करायला, जनावराबरोबर लग्न करायला लागले, हे वाटतं का तुम्हाला? असं म्हणील. जांबवान काका म्हणाले, देवा तुझ्या कृपादृष्टीनं तू कन्येत रूपांतर करून घ्यायचं. आणि महाराज, भगवंताने जांबवंतीकडे कृपादृष्टीनं पाहिलं, आस्वलीन होती पण सुंदर कन्या बनली आणि तिच्या बरोबर भगवंतानं सुंदर असा विवाह केला. सावधान, तुम्ही फक्त लग्न आता देवाचे मोजत राहा, तुम्हाला तेवढंच काम, फक्त झोपू नका.
जेवढे लग्न होतात मोजत राहा. झालं किती झाले? वाचला नाही झालं ना? अजून नाही झालं ना? करू भी नको. काही त्याच्यात मजा नाही. उग फजिती जसा आहे तसा लय बरा आहे. तू म्हणेल महाराजांनी मला लग्न होण्याचा आशीर्वाद द्यावा, तर लग्न न होण्याचा शाप द्यायला लागले. किती झाले देवाचे लग्न? दोन झाले. हा जांबवंती आणि जांबवंती आणि श्रीकृष्ण परमात्मा बसलेले होते. लग्न झालं आणि घेऊन आले द्वारकेत. द्वारकेत आल्यानंतर सेमंतक मणी घेऊन सत्राजिताकडे भगवान गेले. सत्राजिताला सांगितलं, सत्रा 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 घे तुझा मणी, तुला लख लाभ, घेऊन टाक. सत्राजिताला पश्चाताप झाला. सत्राजिताला पश्चाताप झाला. सत्राजितानं मनात विचार केला की या मण्यासाठी मी प्रत्यक्ष जगतपती सर्वेश्वर शरणागत वत्सल भक्त वत्सल श्रीकृष्णावर मी आळ घेतला, आरोप घेतला चोरीचा, हे मी चांगलं केलं नाही. देवा मला मणी नको, हा मणी तुला हुंडा म्हणून घे, आणि माझी सत्यभामा नावाची कन्या आहे, तिच्याबरोबर तू लग्न कर ना. भगवान म्हणाले, दोन झाल्यात ना? सत्राजित म्हणाला, तिसरी झाली तर काय जड आहे तुला, कर ना हिच्याबरोबर लग्न. भगवंतानं सत्यभामेशीही देखील विवाह केला. सावधान अंगे असं तयार राहा. सत्यभामेशी विवाह केला. किती झाले? तीन झाले. काही दिवसांनी भगवान हस्तिनापूरला गेले. सर्व पांडवांची भेट गाठ झाली. पांडवांना खूप आनंद झाला. कुंती म्हणाली, कृष्णा जेवल्याशिवाय जाऊ नको आता. भगवान म्हणाले, आत्या आजचा मुक्काम इथंच आहे आपला. अर्जुना चल ना जाला यमुनेच्या किनाऱ्यावर फिरून येऊ. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघजण गेले यमुनेच्या किनारी किनारी फिरत फिरत. यमुनेच्या काठावर एका दगडावर एक सुंदर कन्या तप करत होती. भगवंतानं पाहिलं. भगवान म्हणाले, अर्जुना जरा तिला जाऊन जाऊन जरा नाव गाव विचार, कोण कुठली काय. अर्जुन गेले. अर्जुनानं विचारलं, ओ ओ ताई तुमचं नाव काय, तुम्ही कोणाची कन्या आहात? ती म्हणाली, अर्जुना मी सूर्यदेवाची कन्या, यमराजाची बहीण. यमराजाची बहीण म्हटल्याबरोबर अर्जुनाचे तर डोळेच असे ताणले महाराज. आबा बा 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 बा, म्हणे काय नाव तुमचं? म्हणे कालिंदी, उपनाम यमुना. माझं नाव कालिंदी नाव आहे म्हणे माझं. म्हणे मग तुम्ही तप कशासाठी करता? म्हणे मला श्री विष्णूशी विवाह करायचा आहे, हरीशी विवाह करायचा आहे. अर्जुन म्हणाला, मग तप बंद करा, चला माझ्याबरोबर. म्हणे कुठं? म्हणे ते काळा माझ्याबरोबरच आलेला आहे. म्हणे इथं तुला ज्याच्याबरोबर लग्न करायचं आहे ना, तो माझ्याबरोबरच आलेला आहे. तिनं देवाला पाहिलं. देवाच्या गळ्यामध्ये माळ घेऊनच आली होती. तिला माहिती होतं भगवान येईल. माळ घेतली आणि देवाच्या गळ्यात हार घालून तिनं देवाशी विवाह केला. भगवंतानं तिच्याशी विवाह केला. सावधान किती झाले? चार. राम 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 राम. आत्ताशी चार झाले भय. विंद अनुविंद हे अवंती देशाचे राजे भगवान श्रीकृष्णाची सख्या आत्या भाऊ यांची बहीण मित्र विंदा यांनी यांच्या बहिणीचं स्वयंवर ठेवलं आणि स्वयंवरात सांगून ठेवलं बहिणीला, यपाय दुर्योधन येईल, आमचा मित्र येतो आणि त्याच्याच गळ्यात तू हार घाल. समजलं का? मित्रविंदा म्हणाली, हो. योगायोगानं त्या स्वयंवरात आले भगवान श्रीकृष्ण. तिनं देवाला पाहिलं आणि देवाच्याच गळ्यात हार घातला आणि भगवंताने मित्रविंदेबरोबर विवाह केला. सावधान आवाज निघाला वाटतं तुमचा. किती? पाच. कौशल देशाचा राजा नग्नजीत याची सत्या नावाची कन्या आणि यानं याच्या कन्येचं स्वयंवर असं ठेवलं. सात माजलेले बैल. सातही माजलेल्या बैलाच्या नाकातून एकाच वेळेला जो कोणी व्यसन घालील त्याला माझी मी कन्या देईल. सगळे फेल झाले. कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय, कोण मेलं, कोणाचं डोकं फुटलं, कोण आंधळे झाले, पण सात माजलेले बैल हे काय असे बैल नव्हते महाराज. हे रट चरट बैल. अहो एवढे माजलेले बैल एकाच वेळेला कोण व्यसन घालील. सगळे फेल झाले. बलराम कृष्ण आले होते. बलराम म्हणाले, कृष्णा चल कंबर आवळ, मार उडी. भगवंतानं दादाचं दर्शन घेताना मारली उडी. जशी उडी मारली या काळ्यानं सातही माजलेल्या बैलाच्या मुसक्या कशा आवळल्या त्याचं त्यालाच माहिती. प
पण पहिल्या बैलाच्या नाकातून जेच व्यसन घातली ती सातव्या बैलाच्या नाकातूनच काढली महाराज. आणि सत्या नावाच्या कन्याशी भगवंतानं विवाह केला. सावधान किती आव बोलाव किती झाल्या? सात झाले ना. कसा हा कैकई देशातील भगवंताची आद्यश्रुत कीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्याशी भगवंतानं विवाह केला. सावधान मंत्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची कन्या ज्याप्रमाणे गरुडाने स्वर्गातून अमृत पळवलं स्वतःच्या आईला मुक्त करण्यासाठी सवतीच्या दास्यत्वातून, त्याप्रमाणे स्वयंवरातून भगवंतानं हिच्या मर्जीनुसार ही रात्रंदिवस देवाची प्रार्थना करत होती. देवा मला अन्य कोणाशी विवाह करायचा नाही, तुझ्याबरोबर विवाह करायचा आहे असं म्हणत होती. भगवंताने तिची आरत हा ऐकली. देवाच्या देवाला मनातला ऐकू येत. मौला होकर बाग पुकारे वो क्या अल्ली बहिरा है, मुंगी के पाव में घुंघरू बांधे वो भी अल्लाह सुनता है. देवाला सर्वांच्या मनातील कळतं महाराज. आणि देवानं हिची आरत हाक ऐकली आणि स्वयंवरातून हिचं हरण करून हिच्याशी विवाह केला. सावधान किती आठ झाले का? अजून 16,100 राहिले. मला यावेळेतच झोप यायला लागली. एवढे कधी करायचो महाराज लग्न? जाऊ द्या एक खट्टी सामुदायिक विवाह सोहळा. 16,100 राजकुमार्या आणि 1 नवर देऊ. चला भगवंताच्या 16,100 विवाहाच्या दिशेनं. एके दिवशी भगवान शस्त्र अस्त्र धारण करून निघाले. सत्य भामेनं विचारलं कुठं चाललात देवा? सत्य भामा देवाची ले लाडकी बरं, तिला वाटत होतं सगळ्यात मीच सुंदर आहे. राम अवतारामध्ये एकदा मारुतीला भगवंतानी वचन दिलं की कृष्ण अवतारामध्ये तुला एकदा मी राम रूपामध्ये दर्शन देईल. आणि मारुती आली बागेत. योगायोगानं सीता कोण होईल कोण होईल? सत्य भामा म्हणाली मी होईल सीता. भगवान म्हणाले मग तू सीता हो, मी तर राम आहेच. गरुडाला सांगितलं जाय मारुतीला घेऊन. गरुड गेले अभिमानात आणि म्हणाले अय वानर चल तुला देवानं बोलवलंय. मारुतीला राग आला, शेपटात बांधलं आणि असं मारलं गरुडाला, देवाच्या चरणाजवळ जाऊन फेकलं. गरुडाच्या तोंडातून रक्त व्हायला लागलं. गरुड म्हणाले देवा वानर लई अवघड दिसते. भगवान म्हणाले तुला माहिती का कोण येते? माझा परम भक्त मारुती आहे. मारुती म्हटल्याबरोबर गरुडाला पश्चाताप झाला. प्रभू पहिल्यांदा सांगायचं ना, जा आता घेऊन ये. गरुड म्हणाला मी नाही जा. त्याला घेऊन ये आणि निरोप दे, तुला प्रत्यक्ष रामचंद्र आणि सीता मैयानं बोलवलं. गरुड म्हणाला देवा सुरुवातीला खरं बोललो तू बदा बदा मारलं, आता खोटं बोलू राहिलो मी तर किती मारेल त्याचं गणित नाही. कुठं राम आहे कुठं सीता आहे? भगवान म्हणाले तू जा तर जा. गरुड गेले आणि लांबूनच भीत भीत सांगायला लागले ओ महाराज तुम्हाला प्रभू रामचंद्र दशरथनंदन रामचंद्र आणि सीता मैयानं बोलवलं. आणि लगेच पळायला लागले. मारुतीनं शपटात गुंडाळलं गरुडाला. गरुड म्हणाला बस चटणी जाता आता माझं काही खरं नाही. मारुतीनं गरुडाला डोक्यावर घेतलं आणि नाचायला लागले. माझ्या मालकाचा तू निरोप सांगितला, तू मला पूज्य आहेस. आणि नाचत नाचत आले आणि इकडं सत्यभामा सीता व्हायच्या तयारीत. मी लई सुंदर आहे माय, साडीवर साडी, साडीवर साडी, पावडरवर पावडर, मेकअपवर मेकअप, ही साडी ती साडी, ती साडी ही साडी, ही साडी ती साडी, ती साडी ही साडी. सगळं झालं. 3.5 तास मेकअप केला सत्य भावेनं. थकली बिचारी. बस शेवटचा मेकअप आहे म्हणे. आणि तेवढ्यात नारद आले आणि नारदानं विचारलं नारदा दिसते मी सीतेसारखी दिसते का? सीतामय्यासारखी. नारद म्हणाले सीतामय्यासारखी नाही, सीतामय्याच्या उजव्या चरणाच्या अंगुठ्याच्या नखाच्या हजारव्या भागाची अजून तुला बरोबरी आहे ना. असं म्हटल्यावर सत्य भामेचा स्वरूपाचा सौंदर्याचा अभिमान निघून गेला. आणि जसे मारुती आले वर गरुड रडत होते डोक्यावर, तिथं जर राम दिसला नाही याला येलंही मारीन मला. आणि तेवढ्यात भगवान धनुष्यबाण घेऊन सत्य भामेचा अभिमान गेला आणि रुक्मिणीला सांगितलं होय सीता काही नाही, केस व्यवस्थित केले आणि पदर भक्त व्यवस्थित केला झाली सीता. आणि मारुतीरायानं कृष्ण अवतारामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि सीता मैयाच्या स्वरूपात देवाचं दर्शन केलं. बोल राजा रामचंद्र भगवान की जय. म्हणून मनुष्यानं स्वरूपाचा अभिमान करू नये. स्वरूप आज आहे उद्या नाही.
उद्या आहे परवा नाही. लहानपणी माणूस जसा दिसत होता तसा आता दिसतो गो. लहानपणी छोट्या छोट्या बाळाच्या गालाचा मुका जसं लोक घेतात महाराज, म्हाताऱ्या माणसाचं घेतं का कोणी? कोणी नाही. क्षणक्षणाला काळ बदलतोय, काळाच्या चटाक्यात शरीर जाते, म्हणून शरीराचा अभिमान धरू नये. काही काही तो नटण्या थटण्याचे जितके सामान आहेत काही काही लोकांजवळ, मोठं अवघड आहे महाराज. बोल भक्त वत्सल भगवान की जय. भगवान शस्त्र अस्त्र धारण करून निघाले. सत्यभामा म्हणाली कुठं चाललात? भगवान म्हणाले सत्यभामा मी भौमासुराचा वध करण्यासाठी चाललो, भौमासुराचा वध करण्यासाठी चाललो. ती म्हणाली मला पण यायचं तुमच्या बरोबर, मला पण येऊ द्या. भगवान म्हणाले सत्यभामा मी जेवण्यासाठी नाही युद्ध करण्यासाठी चाललोय. सत्यभामा म्हणाली मला पण यायचं, यायचं म्हणजे यायचं. स्त्री हट्ट वय की नाही. बायको जर म्हणाली मला माहेरला जायचं, शहाण्या माणसानं म्हणावं बाई जा दोन दिवस राहा ये हा. तिथं जर नवरा सांगायला लागला नाही जायचं, तुला माहीत नाही का पतीच देवा असतो त्याची आज्ञा मानावी लागते. मग ती म्हणती पती देवा हा मी तर जाणारच, स्वतःचा अपमान करून घेऊ नये महाराज, उगच दादागिरी करू नये. एका डॉक्टरकडं एक आजीबाई गेल्या, डोळ्याचं ऑपरेशन होतं पूर्वीला ड्रॉप टाकण्यासाठी. डॉक्टर म्हणाले आजीबाई डोळे व्यवस्थित हे करा, ड्रॉप टाकायचा आहे. पण आजीबाई काही केल्या भीती वाटू लागली, डोळे काही असे व्यवस्थित उघडिना. डॉक्टर परेशान झाला, 20-25 मिनटं त्याच्यातच गेले काही ड्रॉप व्यवस्थित टाकता येईना. शेवटी डॉक्टरला एक युक्ती सुचली आजीबाई डोळे असे करा, घरी जसं तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे रागानं बघता तसं बघा. आजीनं एवढे डोळे केले महाराज. मला यायचं तुमच्या बरोबर. भगवान म्हणाले बस पुढचं भविष्य जाणून सत्यभामेला बसवलं आणि भगवान आले प्रागज्योतिषपूर मध्ये. भौमासुराला आरोळी दिली भौमासुर. या भौमासुरानं कित्येक तरी हजारो राजकुमार स्वतःच्या कारागृहामध्ये बंद करून ठेवले होते आणि 16,100 राजकुमार्या त्या बंद करून ठेवल्या होत्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी त्या राजकुमारांना मारून राजकुमार्यांशी विवाह करणार होता भौमासुर. पण सगळ्यांची आर्त हाक ऐकू गेली आणि भगवान आले. भौमासुर सुद्धा शस्त्र अस्त्र सगळं घेऊन आला आणि जेच युद्ध लागलं म्हणतात बाणावर बाण, शस्त्रावर शस्त्र, अस्त्रावर अस्त्र, गदेवर गदा, परिघावर परिघ. युद्ध सुरू झालं महाराज. भौमासुर एक बाण सोडायचा 100 बाण निघायचे, भगवान एक बाण सोडायचे 200 बाण निघायचे. पूर्वीच्या काळी धनुर्वेदाची विद्या होती. भौमासुर म्हणाला काळ्या तुला सोडणार नाही मी, कोण आहे तुझ्या माग? भगवान म्हणाले माझी बायको आहे. अरे बायकोची काय गरज होती रे, तुला एकटाच पुरेस आहे मी. भगवान म्हणाले बायको ले हट्ट करत होती म्हणून आणली. भौमासुर म्हणाला युद्ध कर. जेच युद्ध लागलं महाराज सकाळच्या 7 9 12 आता वाजले की 12 1 3 3:35 4 5 बंद झाले 5 वाजले. सत्यभामा म्हणाले देवा तुम्हाला राक्षस ऐकना, तुम्ही वावर माग घाईकडे धनुष्यबाण. सत्यभामेने धनुष्यबाण देवाच्या हातातला घेतला, मोठ्यानं हाक मारली भौमासुर सर युद्ध कर माझ्या बरोबर. भौमासुरानं बाण असा खाली केला आणि भौमासुर टाळ्या वाजवायला लागला. भौमासुर म्हणाला वा देवा युद्धामध्ये मी तुला ऐकणं म्हणून बायकोला पुढं घातलं होय. वा रे वा बायकोला पुढं घालून करणार आणि तुला शूरवीर म्हणतात तुझे भक्त लोक, तुला भगवान म्हणतात बायकोला पुढं घालून युद्ध करणारा भगवान हे मला विश्वास बसत नाही. सत्यभामा म्हणाले भौमासुर युद्ध कर मुकाट्यानं गप्पा नको आणू. भौमासुर म्हणाला मी बाईशी युद्ध करत नाही, चाललो मी वापस, तू एकटा आल्यावर ये.
बायकोला घेऊन आला बरोबर. आणि बहुमान सुराला हेच वरदान होतं भगवान शंकराचं, जोपर्यंत तो शत्रूला पाठ दाखवत नाही तोपर्यंत त्याचा मृत्यू नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामे चल होय मागा, आता नको जास्त बडबड करू, घे इकडे धनुष्यबाण, झालं तुझं काम. आणि भगवंतानं भौमासुराला हाक मारली, भौमासुर. भौमासुरानं मागं वळून पाहिलं, मग भौमासुराला कळालं आता आपलं मरण नक्की आहे, पण मी भाग्यवान आहे, मला देवाच्या हातानं मरण मिळणार आहे. हे दैत्य शरीर धारण करून तरी मी काय करू, याच्यात सगळे विकारच विकार भरलेले आहेत. देवा बरं झालं, आज कळालं, आत्ता कळालं, बायको कशासाठी आणली, मला मारण्यासाठी आणली. पण ध्यानात ठेव, या तुझ्या बायकोमुळे मारायला लागलो मी, तुझ्यामुळे नाही. तुला तर मी महिना काय हजारो वर्षापर्यंत ऐकलो नसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भौम्या सरकर युद्ध. आणि भगवान श्रीकृष्णानं बाण सोडला, भौमासुरानं बाण सोडला. भगवंताच्या बाणानं भौमासुराच्या बाणाचं भेदन करून बरोबर भौमासुराचं मस्तक उडवलं आणि इथेच भौमासुराचा वध झाला. बोल भक्तवत्सल भगवान की जय. आता भांगड अशी झाली, जेवढे जेवढे राजकुमार होते तेवढे सगळे गेले. घरी पुरुषाची जात, किती दिवस बाहेर राहा, घरी कोणी विचारत नाही तू बाहेर काय केलं, कुठं राहत होता, काय खात होता, काय करत होता. पण बाई क्षणभर जाऊ द्या महाराज, लगेच तिला सगळी विचारपूस सुरू होती. महाराज कुठं गेली होती तू, काय काम होतं, सगळी सगळा हिशोब द्यावा लागतो महाराज वेळेचा. बाईचं जीवन लय अवघड आहे महाराज. सगळे राजकुमार घरी गेले आणि त्या 16,100 राजकुमाऱ्या देवाच्या पुढे आल्या आणि त्या पायाच्या अंगठ्यानाशी जमीन उकरायला लागल्या. भगवान म्हणाले, आता काय आहे, जा ना घरी. त्या म्हणाल्या, आम्हाला घरात आमचे आई वडील घेणार नाही. 6 महिने झाले आम्ही भौमासुराच्या तावडीत आहोत, जेलमध्ये आहोत, आम्हाला इज्जत जाण्याच्या धाकानं आई वडील घरात घेणार नाही. भगवान म्हणाले, मग एक काम करा, तुम्ही तुमचे स्वतः नवरे शोधा, सुखानं संसार करा, जा. त्या म्हणाल्या, आमच्याबरोबर लग्नच कोण करीन आता. भगवान म्हणाले, मग तुमचे काय म्हणणं काय नेमकी तुमचं. त्या म्हणाल्या, आता देवा पहिले किती बायका तुम्हाला. भगवान म्हणाले, 8 झाल्या, सगळ्या आपत्कालीनच म्हणे त्या 8 आणि आम्ही 16,100 लय जड होऊ का. भगवान म्हणाले, या उड्या आसराइस जहा का मिले ना मिले मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मेरे महफिल में शम्मा जले ना जले मेरे महफिल में शम्मा जले ना जले मेरे दिल में उजाला तेरा चाहिए. यह खुशियाँ है कम और ज्यादा है गम जहाँ देखो वही भरम ही भरम. पैर मेरे थके हैं चले ना चले मेरे दिल को सहारा तेरा चाहिए. आसरा इस जहाँ का मिले ना मिले मला जगताशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही, पण हरी तू आमचा स्वीकार कर. भगवंतानी त्या 16,100 राजकुमाऱ्यांशी विवाह केला. आता किती वेळा म्हणतात सावधान, एकदाच मोठ्यानं जय जयकार करा. बोल भक्तवत्सल भगवान की जय. त्या 16,100 प्लस ह्या 8 किती 16,108 झाल्या महाराज. पण ह्या माहिती तुम्हाला कोण होत्या, वेदगर्भातील श्रुती होत्या. भगवंताची संगती करण्यासाठी हे ऋषी मुनी म्हणा, वेदातील मंत्र म्हणा, आज देवाच्या पत्नी रूपानं या ठिकाणी आज आलेले आहेत. एवढ्या बायका, काही लोक म्हणतात ना महाराज, कहो तुम्ही कथेमध्ये सांगतो देवानं एवढ्या बायका केल्या 16,108, यांना काय म्हणत असतं माहिती का. देवानं जर एवढ्या बायका केल्या कळलं का आता, तर माणसं म्हणतात मग आम्ही, मी म्हटलं भाऊ तू 5-50 कर, पण एकच बायको पोचण्यात तुला जे तुझे जे हाल आहेत तिलाच तुला फेरण लावली देणं व्हायना. एवढ्या बायका तू पोचणार कशा, दोन दोन बायकां फजिती ऐका. शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये कुठं सुदामजीचं नाव घेतलं नाही, पण गर्गसंहितेमध्ये वर्णन आहे की हा
ब्राह्मण कोण होता तर सुदामा नावाचा होता. शुकाचार्य भक्त एवढंच म्हणाले. कृष्णस्यासीद सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. ब्राह्मणाचे गुण आहेत महाराज. जर अशा गुणाचा ब्राह्मण जर असेल तर समजावं याचा आशीर्वाद आणि शाप दोन्हीही सफळ होतात. सुदामजीचा स्वभाव, त्यांची जीवनशैली सांगितली भगवान श्री शुकाचार्यांनी. कृष्णस्यासीद सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. ब्राह्मणांमध्ये आणि कसा होता? इंद्रियार्थेषु विरक्त, महान विरक्त. जितेंद्रिय, स्वतःच्या इंद्रियावर ज्याचा विजय आहे. महाराज ही गोष्ट लय अवघड आहे बरं. चांगल्या चांगल्या विद्वानांना, चांगल्या चांगल्या लोकांनाही देखील साधना करणाऱ्या इंद्रियावर विजय मिळवता येत नाही. पण सुदामजी स्वतःच्या इंद्रियावर विजय मिळवणारे जितेंद्रिय महापुरुष होते. लोक म्हणतात की ते दरिद्री होते. दरिद्री नाही. दरिद्री कशाला म्हणावं माहिती? यस्य तृष्णा विशालः. ज्याची तृष्णा अत्यंत विशाल आहे, जगातील सगळ्यात मोठा दरिद्री तो आहे. काय? जगातील सगळ्यात मोठा दरिद्री कोण? ज्याची तृष्णा अत्यंत विशाल आहे. 4,000 एकर शेती असूनही देखील गरीब बिचाऱ्या शेजारच्या 1.5 एकरवर ज्याचा डोळा आहे. समजावं, जगातील सगळ्यात मोठा भिकारडा हाच आहे, दरिद्री हाच आहे. ज्या महापुरुषांच्या जीवनातील तृष्णा संपली, ते संत महापुरुष सर्वांपेक्षा श्रीमंत आहेत. याज साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. ज्याच्या तृष्णेची धाव खुंटली, ज्याची हाव संपली, ज्याचा लोभ संपला, समजावं सगळ्यात या जगतातील श्रीमंत व्यक्तित्व आहे. एका साधूला रस्त्यानं जाता जाता एक फुटकी कवडी सापडली. साधूनं विचार केला, मी विरक्त आहे, ही फुटकी कवडी घेऊन काय करू? पण एखादा कोणी गरीब मिळाला, दरिद्री, त्याला देऊ. एक राजा दुसऱ्या राज्यावर चढाई करण्यासाठी चालला. सगळे सैनिक म्हणत होते, बाबा 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 मागं व्हा, बाजूला व्हा, ओ साधू बाबा बाजूला व्हा. साधूनं राजाला विचारलं, राजा कुठे चाललास? म्हणे, दुसऱ्या राज्यावर मला चढाई करायची आहे. का तुला राज्य नाही? म्हणे, आहे, फार मोठं राज्य म्हणे माझं, पण त्या राज्यावर चढाई करून ते राज्य मला माझ्या राज्यामध्ये मिळवायचे. साधू म्हणाले, हात कर पुढं. हात केले आणि साधूनं त्या राजाच्या हातावर ती फुटकी कवडी ठेवली. राजा म्हणाला, बाबा मला ही फुटकी कवडी का देता? साधू म्हणाले, मी निश्चय केला होता जगातील सर्वात दरिद्री व्यक्ती जर मला मिळाला तर त्याला ही फुटकी कवडी देईल. आणि तो मिळाला, तो दरिद्री व्यक्ती म्हणजे तू आहे. राजाला राग आला. राजा म्हणाला, साधू बाबा मला दरिद्री म्हणालात? अरे हो, एवढं मोठं तुझं राज्य, एवढा राज्याचा तुझा एवढा मोठा विस्तार असूनही देखील तू शेजारच्या राज्याची हाव करतोस, तृष्णा धरतोस, तुझ्यासारखा दरिद्री मी पाहिला नाही. राजा मागं फिरला. तर सज्जना हो, सगळ्यात मोठा दरिद्री कोण आहे या विश्वातील? यस्य तृष्णा विशालः. ज्याची तृष्णा अत्यंत विशाल आहे, समजावं तू सगळ्यात मोठा दरिद्री आहे. आणि तृष्णेची धाव कधी संपत नाही. एक भिकारी रस्त्यानं भीक मागत होता. योगायोगानं महान भागवत नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींना दया आली आणि त्या भिकाऱ्याला सांगितलं, इथं काय भीक मागतो, जा स्वर्गात कटोरी घेऊन. कुबेराला पत्र लिहिलं आणि खाली नारदांनी स्वाक्षरी केली, कुबेर महाराज या भिकाऱ्याला मागील तेवढं सोनं द्या, धन द्या, हिरे माणिक मोती द्या. खाली नारदांची सही. मंत्रविद्येद्वारे स्वर्गात गेला कुबेराच्या समोर. आणि कुबेराच्या समोर गेल्यानंतर त्यानं ते पत्र दाखवलं, म्हणे मला नारद महर्षीने पाठवलं. कुबेरानं त्या भिकाऱ्याचं स्वागत केलं, म्हणे घे तुझी कटोरी. कटोरी घेतली, पुढं केली आणि कुबेर त्यात धन टाकायला लागले. इतकं टाकलं, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 100 किलो, 200 किलो, 1,000 किलो,
तनान धन ओतलं तरीही देखील तित्यची ती कटोरी भरना भरना। कुबेराचा सगळा खजिना खाली झाला आणि कुबेरानं नारद महर्षींना अंतर्ज्ञानानं अंतर्मनानं कॉल केला, हे नारद महर्षी मला भिकारी बनवायचं होतं, असं भिकारी तुम्ही इथं का पाठवला? सगळं धन सगळा कोषागार खाली केला पण या भिकाऱ्याची ही कटोरी भरणा। नारद महर्षी प्रगट झाले आणि नारदांनी ती कटोरी चेक केली, ती कटोरी नव्हती महाराज, माणसाच्या डोक्याची खोपडी होती। ही खोपडी म्हणजे माणसाची तृष्णा आहे, ज्याच्या जीवनातील तृष्णा संपली जगातील सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती तो आहे, ज्याला संतोषरूपी समाधानरूपी धन प्राप्त झालं समजावं सर्वात श्रीमंत तो आहे। हे पैसे जेवढे दिसतात महाराज हे सगळे गरीब आहेत, 1000 कोटींचा घोटाळा करूनही देखील अजून 2000 कोटींचा घोटाळा करावा वाटतोय, महिन्याला 100-100 कोटी वसूल करूनही देखील यांच्या तिजोऱ्या यांची कपाट यांची मन भरणा गरीब मेले तरी चालेल पण पैसा मिळाला पाहिजे। अरे कुठं नेऊन जाळताल रे, इतक्या जमिनी घेतल्या विदेशात यांचे कॉलेज, विदेशात यांचे बंगले जमिनी, अरे पण ज्या वेळेला मेला ना फक्त 3.5 हाताची जागा लागेल तुला जाळण्यासाठी, जास्त नाही। काय एवढी हाव करायची महाराज, आणि या हवेमुळेच सगळे दुखी आहेत। कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास। याच हवेमुळं तृष्णेमुळं प्रत्येक जीव दुखी आहे, ज्याची तृष्णा संपली समजावं त्याच दिवशी त्याला सुखाची प्राप्ती होईल। बोल भक्तवत्सल भगवान की जय। हे म्हणजे मी केवळ माणसांचं सांगतोय असं नाही, तुम्ही पण जरा हाव कमी करा, कपाट भरून साडे तरी मन भरत नाही तुमचं। समजावं सगळ्यात दरिद्री आपण आहेत, 50 तोळे 100 तोळे सोनं असूनही देखील दर दिवाळीला पतीला परेशान करायचं, चला ना 2-3 तोळे कमीत कमी ह्या दिवाळीला, समजावं आपण दरिद्री आहोत। बोल भक्तवत्सल भगवान की जय। तर सुदामजीचा स्वभाव सांगितला, विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः। पण एवढं असूनही सुदामजीचा विवाह झाला, धर्मपत्नीचं नाव वसुंधरा किंवा सुशीला किंवा सुमती, अनेक ठिकाणी नामाचा एक भेद आहे, कोणी वसुंधरा म्हणतं कोणी सुशीला कोणी सुमती वगैरे, असो काही असो, सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामजीची मैत्री झाली। श्रीकृष्ण तर द्वारकेचे अधिपती झाले पण सुदामजी यांचा विवाह होऊन 4 मुलं झाली, पण घरामध्ये उपवास नावाचा दुर्गुण घुसला। 18 विश्व दारिद्र्य सुदामजीच्या घरामध्ये थाय थाय नृत्य करते महाराज। एवढं असूनही सुदामजीचा नियम होता 5 घरी भिक्षा मागायची, 6व्या घरी जायचं नाही। 4 दिवसापासून मुलं म्हणतात आईला, आई अन्न दे, आई अन्न दे, आई अन्न दे, आई अन्न दे, आई अन्न दे। जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख आईला कोणतंय माहिती, स्वतःची लेकर तिला जर म्हणत असेल मला अन्न दे अन्न दे आणि आईजवळ काही नसावं, जगातील सर्वात मोठं दुःख हेच महाराज आईला। आई स्वतः उपवाशी राहते पण स्वतःच्या बाळाचं पोट भरवते महाराज, आणि हा अनुभव आहे, स्वतःची बाळं ज्या वेळेला जेवतात त्यावेळेला आईचं पोट आपोआप भरतं। आणि जगातील एकमेव अशी ही व्यक्ती आहे की बाळ जेवल्यानंतर हिचं पोट आपोआप भरतं, बाकीचे नुसते म्हणायला आहेत तुम्ही जेवले म्हणजे आमचं, तुम्ही जेवले म्हणजे मला आल्यासारखं, नुसतं आल्यासारखं आहे महाराज, पण आईच केवळ अशी आहे। आणि त्या आईनं हाडाची काडं रक्ताचं पाणी करून मुलं शिकवले, मुलींना शिकवलं, आणि मुलं मुली त्या आई वडिलांची काय पांग फेडतात महाराज, तुम्ही समाजामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळत असेल। या जीवनामध्ये सर्व गुन्हे ज्या ठिकाणी माफ होतात ते न्यायालय म्हणजे आई, म्हणून आई वडिलांच्या उपकाराला आपण कधी विसरलं नाही पाहिजे।
जीवंतपणी त्यांची सेवा केली पाहिजे, जीवंतपणीच त्यांचा आदर सन्मान त्यांना आनंद दिला पाहिजे. मग मेल्यानंतर आई तू का गेली मला सोडू, मग ओरडून रडून काहीही उपयोग नाही. खरोखर इमानदारी जर अंतःकरणामध्ये शिल्लक असेल तर ज्यांनी ज्यांनी स्वतःचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये टाकले त्यांनी घरी घेऊन या. त्यांना वाटत नाही नातवांबरोबर बसावं, मुलाबरोबर बसावं, सुनेबरोबर बसावं, पण शिक्षणाची धुंद आणि पैशाची धुंद एवढी चढली महाराज. जेवढ्या जेवढ्या शिकलेल्या लोकांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहे, शेतकऱ्यांचे बिलकुल नाही, जे जेवढे गरीब तेवढी आई वडिलांची सेवा करतात. म्हणून जगामध्ये सगळ्यात आपल्यासाठी कष्ट सोसणारी आपली आई असते, वडील असतात, यांच्या उपकाराला कधी विसरू नये, कधीच नाही. लहानपणी एकदा माझ्या वडिलांनी स्वप्नला बूट आणले, मी म्हणालो मला का नाही आणले. त्यावेळी माझ्या आईला माझ्या वडिलांना कारखान्यावर कामासाठी होते, काय मुनीम वगैरे का काहीतरी होते मला काय माहिती नाही, मी विचारलंही नाही. माझ्या आई वडिलांचा गेलेला कष्टाचा काळ फक्त एक वेळेस मी आईच्या मुखातून ऐकला, त्याच्यानंतर मी पुन्हा तिची वाच्यता सुद्धा केली नाही. 50 का 60 रुपये रोज होता त्यावेळेला, आणि बुटात 35-35 रुपयाला बुटाची किंमत होती महाराज. तेवढ्या 50-60 रुपयांमध्ये आठवड्याभराचा बाजार आणावा लागायचा, काही बचत वगैरे काही त्यांचं चालत जाय. पण ज्या वेळेला ते आणले बूट तर मला घाला वाटेना, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि बुट आणले किती कष्टानं आणले, फक्त आमच्या कष्टाचं मान ठेवा. हिमालयात नागा साधूंच्या बरोबर होतो, मला ते नागा साधू अनेक वेळा म्हणायचे गांजाची एक 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 फुंकर तरी ओढ, ले बच्चा ले पिले कुछ नाही होता, ले मस्त तो त्यांचा प्रसाद होता. पण गांजेची एक एक झुरका सुद्धा कधी ओढला नाही मी, इतका त्या नागा साधूंबरोबर राहिलो. त्यांचे एवढे एवढे पडलेले बेडके उचलून टाकायचे, पण मला कधी व्यसन लागलं नाही. हे माझ्या आई वडिलांची, गुरु महाराजांची आणि चांगल्या संगतीचे परिणाम आहेत. तर त्यांचे उपकार नाही महाराज, आपण तो विसरू शकत नाही. एके दिवशी आईला थोडंसं बसकावून बोललो मी, सरळ गोपाळाच्या समोर गेलो आणि गोपाळाची क्षमा मागितली. म्हटलं हरी क्षमा कर, माझी लायकी नाही म्हटलं बोलायची. आणि आईला असं आपण म्हणू शकत नाही की तुला कळत नाही, तुला समजत नाही. अरे तुला जर ज्या अर्थी एवढं समजतंय, तू एवढ्या ज्ञानी व्यक्तीला तिनं जर स्वतःच्या उदरामध्ये धारण केली ती काय सामान्य असणारे का. म्हणून कधी आईला तसं बोलू नये महाराज. बोल भक्तवत्सल भगवान की जय. लागतीच किती अर्धी भाकर, एक भाकर लागते आईला वडिलांना, तेवढ्यासाठी त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवू नका. मेल्यावर मेल्यावर ती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. आहे जिवंतपणी तोपर्यंतच आई वडिलांची सेवा करावी, स्वतःचं जीवन धन्य करून घ्यावं महाराज. एक घटना मी अशी ऐकली होती, एक मुलगा त्याच्या आईचा खूप तिरस्कार करत जाई, का तर आई एका डोळ्यानं आंधळी होती म्हणून. पालक संमेलन जर असेल तर तो आईला कधी बोलवत नसे. एके दिवशी आई न विचारताच शाळेमध्ये आली, सगळे मुलं त्याला चिडवायला लागले, याची आंधळी आई, याची आंधळी आई. नेहमी त्यानं आईचा तिरस्कार केला, कॉलेजला गेला शिकला, नोकरीला लागला, मुंबईला गेला, तिकडंच घर घेतलं, तिकडंच लग्न केलं, छोटीशी गोड मुलगीही झाली, पण आई पूर्णपणे विसरून गेला. पण आई नाही विसरली, घराचा पत्ता विचारित विचारित आली. त्याच्या मुलीनं दरवाजा उघडला, मुलगी घाबरली आणि गेली म्हणे कोणती तरी एक भिकारीण म्हातारी आली म्हणे. त्यानं ओळखलं माझी आई आहे, कशाला आली, तुझ्या त्या चेहऱ्याविषयी मला तिरस्कार आहे, मला तुझा चेहरा बघा वाटत नाही, जा. निघून गेली, पण आईनं एक पत्र दिलं आणि हे पत्र वाच. मी चालले, आई निघून गेली. निघून गेल्यानंतर त्या मुलानं पत्र वाचायला सुरुवात केली. त्या पत्रामध्ये लेख असा होता, बाळा लहानपणापासून तू माझा सदा सर्व काळ तिरस्कार केलास,
मला एका शब्दाने करी तू सुख दिलं नाही, तुझ्या मनानंच विवाह केला, लग्न झालं, तुला छोटीशी गोड मुलगीही झाली, व्यवस्थित मला नातीला बोलूसुद्धा दिलं नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण तू नेहमी माझा तिरस्कार का करत होतास तर मी एका डोळ्यानं आंधळी होते म्हणून ना. तुला माहिती आहे मी आंधळी का झाले? वयाच्या 8व्या वर्षी ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये तुला खूप लागलं आणि तुझा त्याच्यात एक डोळा गेला. माझं आयुष्य तर मी जगले, पण माझ्या बाळाला दोन्ही डोळ्यानं जग बघता यावं म्हणून माझा एक डोळा मी तुला दान केला. तुझा जो एक डोळा आहे तो माझा आहे बाळा. मी आंधळी तुझ्यामुळं झाले आणि पुन्हा आता कधी येणार नाही. गेली हरिद्वारला आणि तिथेच गंगा मैयामध्ये त्या आईनं स्वतःचं शरीर अर्पण करून वैकुंठाला गेली बिचारी, मोकळी झाली. सांगा अशा मुलांना काय म्हणावं, अशा मुलींना काय म्हणावं. तुमचं चाकूरची घटना आहे. वडील गेले, मुलगीही आली नाही, जावा येत नाहीच, मुलगाही आला नाही. अंत्यसंस्काराचे पैसे पाठवून देतो म्हणाले. काय जाळायचं तुमच्या संपत्तीला? याच्यासाठीच आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, हाडाची काड रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकवलं. आणि त्या आई वडिलांच्या उपकाराची तुम्हाला जाण नाही. तुमच्यापेक्षा डुकरं कुत्री बरी, डुकरं कुत्री बरी. बिचारे ते तरी कमीत कमी आईला सोडत नाहीत, सदा सर्व काळ तिच्या अवतीभोवती तर राहतात. म्हणून मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावर ती रडतो कशाला, उगीच ताण नको दे कशाला. ज्यांचे ज्यांचे आई वडील, ज्यांचे ज्यांचे सासू सासरे आहेत ज्या सुनांची, घरी गेल्यावर लेखाला सांगा लय चूक झाली माझ्याकडून, त्यांना घेऊन या. काय आनंद येईल. 4 दिवसापासून मुलं म्हणत होते आई अन्न दे अन्न दे, पण आई असमर्थ आहे अन्न देण्याला. आणि सुदामजी हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुदामजीच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण सुरू आहे. कधी नवऱ्याला वसकून बोलली नाही, पण आज बोलली. तिच्या धैर्याचा बांध तुटला. मालक, मला माझी चिंता नाही, मला तुमचीही चिंता नाही, पण माझ्या आजूबाजूला ही 4 मुलं मला अन्न दे म्हणून तोडत आहेत, यांचा मी काय इलाज करू सांगा. मला या मुलांचा आक्रोश सहन होत नाही. तुम्ही ज्याचं नाम गाताय त्या देवाकडे, त्या कृष्णाकडे जा आणि त्याच्याकडून धन मागून आणा, कारण ते ब्राह्मण वत्सल आहेत. ननो ब्रह्मन् भगवतः सखा साक्षात् श्रियपतिः ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान् सात्वतर्षभ तमुपैः महाभाग साधूनां च परायणं दास्यति द्रविणं भूरि सीदते ते कुटुम्बिने. हे हरि, जा त्याच्याकडे आणि त्याला सांगा. सुरामजी म्हणाले, तुला काही वाटतं? लाख विपत्ती पडे पर मित्र के द्वार न जाईये, तू मी माझी मुलं अन्न करता करता मिली तरी चालेल, पण मित्राच्या दरबारामध्ये मी धन मागण्यासाठी जाणार नाही. लाख विपत्ती पडे पर मित्र के द्वार न जाईये. वसुंधरीला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, नाही त्याच्याकडे तुम्ही, त्याच्याकडे नाही, कमीत कमी तुम्ही धन मागण्यासाठी पण त्याच्या दर्शनासाठी जा. आणि दर्शनाची युक्ती सुदामजीच्या मनाला पटली आणि सुदामजीनं निर्णय घेतला की मी श्रीकृष्णाच्या दर्शनाला अवश्य जाईल. पण वसुंधरा, जाताना मित्राच्या घरी रिकाम्या हातानं जाऊ नये माय, काहीतरी दे बरोबर. वसुंधरा, सुदामजीची पत्नी गेली शेजारणीकडून, शेजारणीला सांगायला लागली, सखे माझे मालक द्वारिकेला चाललेत, तिथून आल्यानंतर तुझी उधारी देऊन टाकील, पण कृपया द्वारिकाधीशासाठी श्रीकृष्णासाठी एक मुठ तांदूळ दे. त्या बिचारीना 4 घरचे 4 मुठ तांदूळ मागून आणले. 4 मुठ तांदूळ एका घरी नाही मिळाले, 4 घरचे 4,
त्या चार मुठ तांदळाच्या बदल्यात देवाला संदेश दिला, हे जगतपती, हे जगत पिता, हे कृष्ण, तुझ्या मित्राच्या घरी एक मुठ तांदूळ सुद्धा एका जातीचे खाण्यासाठी नाही. या चार वेगवेगळ्या जातीच्या चार मुठ तांदळाच्या द्वारे तू संकेत समजून घे तुझ्या मित्राची घरची परिस्थिती कशी असेल. कारण माझा पती अयाचक आहे, तो जगाकडे सोड तुझ्याकडेही देखील काही मागणार नाही. आणि तिनं 1.5 वर्षापासून एकच अंगावर साडी होती महाराज, सुती, त्या तिला थिगळं थिगळं दिलेले, साडीचा एक पदर फाडला आणि त्या पदरामध्ये फाटक्या वस्त्रामध्ये घडी घडी अशी घालून तांदूळ बांधले आणि त्या फाटक्या वस्त्राद्वारे देवाला संदेश दिला, देवा माझा पती अयाचक आहे, तुझ्याकडे काही मागणार नाही, पण या फाटक्या वस्त्राद्वारे तू समजून जा की तुझ्या मित्राच्या बायकोला नेसण्यासाठी साडी कशी असेल. सुदामजीनं तांदळाची पुटली टांगली बगलात आणि निघाले भगवंताचं नामस्मरण करत. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, निघाले भगवंताचं नामस्मरण करत 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 रस्त्यात नदी आली. नदीच्या पार कसं जावं, इको कमी कर, नदीच्या पार कसं जावं, सुदामजीला चिंता वाटली. पण पार होण्याची चिंता भक्तांनी करू नये. भगवान श्रीकृष्णानं केवटाचं रूप घेतलं आणि नाव घेऊन आले आणि गाणं गात आले, हय्या हो. केवटानं पाहिलं नदीच्या पल्याड जाण्यासाठी नाव घेऊन आलाय नावाडी. सुदामजीनं हाक मारली, केवट नावाडी. भगवान तिकूनच म्हणतात, आलो आलो आलो. नावाड्याच्या वेशातील भगवान सुदामजीच्या जवळ आले आणि म्हणाले, काय ब्राह्मण बुवा कुठं जायचंय? सुदामजी म्हणाले, द्वारिका नगरीला जायचंय, मला पल्याड सोडशील? नावाड्याच्या वेशातील भगवान म्हणाले, हो सोडील ना, तुमच्यासारख्या भक्तांना सोडण्याचा धंदाच माझा, तुमच्यासारख्या भक्तांना पार करण्याचा धंदा आहे माझा. आणि सुदामजी नावेमध्ये बसले आणि भगवान गीत गायला लागले, हय्या हो. हय्या हो. महाराज, नदीच्या पल्याड सोडल्यानंतर भगवान म्हणाले, ब्राह्मण बुवा काही देता की नाही? सुदामजी म्हणाले, माझ्याजवळ देण्यासाठी काही नाही. बर 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 बर, जाऊ द्या, तुमच्यासारख्या भक्तांना मी फुकट सोडत असतो, जा. कुठं चालले? म्हणजे द्वारिका नगरी चाललो. केवळ एक सांग ना मला, इथून अजून द्वारिका नगरी किती लांब आहे? केवटानं सुदामजीच्या वेशाकडे पाहिलं, डोक्यात पगडी नाही, मलकट जाणवं, फाटकं धोतर, पायात चप्पल नाही, काटे घुसलेले, फोड आलेले. सुदामजीची दीनदशा पाहून नावाड्याच्या वेशातील भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले, सुदामा काय हाल केले रे? भगवान म्हणाले, ब्राह्मण बुवा, द्वारिका नगरीला पोहोचण्यासाठी तुम्हाला अजून तब्बल 6 महिन्याचा कालावधी लागेल. 6 महिने म्हटल्याच्या नंतर सुदामजीचे हातपायच गळाले महाराज. वटवृक्षाखाली बसले आणि सुदामजी म्हणायला लागले, देवा कसं येऊ रे? कैसे आऊ रे कान्हाई बड़ी दूर नगरी. थांबा अजून. बड़ी दूर नगरी कान्हा इकडे पाहा, रात को आऊ तो कान्हा शर्म मोहे लागे, शर्म मोहे लागे कान्हा, शर्म मोहे लागे. कसं येऊ रे काळ्या तुझ्या द्वारिका नगरीला, सांग. भगवान श्रीकृष्णाला दया आली आणि सुदामजी त्या वटवृक्षाखाली झोपले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले गरुडाला, गरुडा हे जाण रे, हे गरुडा माझ्या सुदामाला घेऊन ये आणि असं आण की त्याला ओळखू आलं नाही पाहिजे. गरुड भगवंताच्या आज्ञेनं आले. इकडे ध्यान द्या माझ्याकडे. गरुड भगवंताच्या आज्ञेनं आले. सुदामजी ज्या वटवृक्षाखाली बसलेले होते, झोपलेले होते, तो वटवृक्ष जमिनीच्या गट्टूसह गरुडाने उचलला आणि द्वारकेच्या महाद्वाराजवळ आणून ठेवला. आणि सुदामजी सकाळी उठले. जसे उठले डोळे दिपायला लागले सुदामजीचे,
का तर सोन्याची द्वारका दिसायला लागली. सुदामजी म्हणायला लागले, अरे ती केवटत म्हणत होतं सहा महिने लागतील आणि मी पोचलो कस काय, हे कोणतं नगरी, अरे स्वप्न आहे का काय. थोडं पुढं गेले आणि एका माणसाला विचारलं, काय हो हे कोणतं नगर आहे, म्हणे हे द्वारिका नगर. द्वारिका आलो द्वारिका नगरामध्ये, काठी टिकीट टिकीट सुदामजी आले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला घेऊन या आणा. मूल्यवान रत्न की जग मग कह रही खुश यही अपना कुबेर में लुटाया है. खुश यही अपना कुबेर में लुटाया है. शरार माया माया पति को नंबाया, माया पति माया शरार माया माया पति को नंबाया. ये वो सुंदरा ने जाने किस धरा पे बठाया है. सारे ही भवन राज भवन के जैसे लगे, राजा का भवन जाने कहाँ पे बनाया है. राजा का भवन जाने कहाँ पे बनाया है. द्वारकेच्या महाद्वारावर चार पाच माणसं उभा होते, नागरिक द्वारकेचे. त्यांना सुदामजीने विचारलं, काय हो इथे कृष्णाचं घर कुठे आहे, खरं खरं सांगा. सर्वसामान्य माणसाचं काय असतं, घर असतं. राजाचं काय असतो, राजवाडा असतो ना. सुदामजीनं विचारलेल्या प्रश्नाला अनुकूल उत्तर द्वारिकावासियांनी दिलं, ब्राह्मण देवता कृष्णाचं घर कोणता, सुताराचा कृष्ण ना, जा ही सुतार गल्ली सहा नंबरचं घर म्हणे, तिथे जुत्ता सत असेल जा. सुदामजी म्हणाले, नाही हो श्रीमान. मग कोणता कृष्ण, गवळ्याचा, जा ही गवळी गल्ली आठव्या क्रमांकाचं घर म्हशीची धारकाडीत असेल जा. सुदामजी म्हणाले, वेडे झाले का काय, मी श्रीकृष्णाचं घर विचारतोय. घर या द्वारकेचा अधिपती जो कृष्ण आहे. सगळे द्वारिकावासी दोन चार जण म्हणाले, अहो येडेगिडे झाले का काय तुम्ही, द्वारकाधीशाचं घर नाही, राजवाडा म्हणा राजवाडा, आणि जा जा. इथून 500 फूट अंतरावर सुधर्मा नावाची सभा आहे, तिथून पुढे भगवंताच्या 16108 राण्यांच्या महलांचा परिसर सुरू होतो. आणि काठी टिकीट टिकीट सुदामजी याला त्याला विचारित सगळी द्वारिका नगरी पाहत होती. अरे रे रे, किती दीनदशा या ब्राह्मणाची, पायात चप्पल नाही, काटे घुसलेले, फोड आलेले, काही काही लोकांच्या नेत्रात अश्रू आले, कशालाच आला असेल हा इथे. दोन चार जणांनी विचारलं, ब्राह्मण देवता आलात कशासाठी. सुदामजी हसत सांगायचे, द्वारकेचा अधिपती श्रीकृष्ण आहे ना, तो माझा मित्र आहे. द्वारिका नगरातील लोक हसायचे, ब्राह्मण देवता चेष्टा करू नका, कुठे द्वारकाधीश आणि कुठे तुम्ही, आणा सुदामजीला. सेवत रसलीला करत बाल सखा के पास आ पहुंचे लो द्वारिका नगर. द्वारिका रास बाल सखा के पास. भगवंताचं नामस्मरण करत, भगवंताच्या अनेक कथेचा रस घेत, आनंद घेत, स्मरण करत सुदामजी याला त्याला पत्ता विचारत विचारत आले. कुठं, भगवंताच्या मुख्य महाद्वाराजवळ. आणि तिथे आल्यानंतर विचारलं, महाराज दोन द्वारपाळ उभा होते, दोन द्वारपाळांनी असे आडवे भाले लावलेले. आलो कन्हैया से कह दो कदर पे सुदामा, गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कदर पे सुदामा, गरीब आ गया है. कदर पे सुदामा गरीब आ गया. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है
सुदामा, सिर पे है पगड़ी नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जाकर कह दो कि मिलने सखा बद नसब आ गया है, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है। आणि द्वारपाल म्हणाले, ब्राह्मण देवता काय हवंय तुम्हाला? तुमच्या पायामध्ये चपला नाही, डोक्यामध्ये पगडी नाही, सगळे पाय रक्तानं भरलेले, कोणी मारलं का तुम्हाला? सुदामजी म्हणाले, नाही। मग काय पाहिजे? वस्त्र आभूषण नाही, अलंकार सोन्याची नाणी चांदीची नाणी हिरे माणिक मोती नाही, हत्ती घोडे नाही, मग काय हवंय? काय हवंय तुम्हाला? सुदामजी म्हणाले, अयम ही परमो लाभो उत्तम श्लोक दर्शनम, मी केवळ आणि केवळ जगतपती भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलेलो आहे, आणि त्याला जाऊन सांगा लहानपणीचा मित्र म्हणून। मग तर द्वारपाळ हसायला लागले, हसारे मग द्वारपाळ हसायला लागले। द्वारपाळ म्हणाले, ब्राह्मण देवता गांजा गिंजा तर पिला नाही ना? गांजा पिला नाही ना? सुदामजी म्हणाले, का अहो कुठं तुम्ही, कुठं आमचे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण? सुदामजी म्हणाले, खरं सांगतो, माझ्या प्रिय मित्राची शपथ घेऊन सांगतो की मी त्याच्या लहानपणीचा मित्र आहे, त्याला जाऊन सांगत माझं नाव सुदामा आहे। द्वारिका नगरीमध्ये ब्राह्मणांचा संतांचा खूप सन्मान व्हायचा, आणि भगवंताचा दंडक होता द्वारपाळांना की ब्राह्मण जर आला रात्रीच्या 2 मला उठवा, पण ब्राह्मणाला विनमुख जाऊ देऊ नका। द्वारपाळ म्हणाले, एक जण म्हणाला, ब्राह्मण देवता तुम्ही इथंच थांबा, मी तुमचा निरोप भगवान श्री हरीला देतो आतमध्ये जाऊन, आणि मग काय निरोप आला येऊन सांगतो। द्वारपाळानं सुदामजीला नमस्कार केला आणि आतमध्ये आला। आतमध्ये आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या 8 पटराण्या श्रीकृष्णाची सेवा करत होत्या, इथे एकच आहे। 8 पटराण्या भगवंताची सेवा करत होत्या, आणि कोणी केस विंचरत होतं, कोणी भगवंताची चप्पल बूट साफ करत होतं, कोणी काय कोणी काय कोणी काय, कोणी भगवंताच्या श्री करकमलावर मेहंदी काढत होतं, काय असेल ती सेवा करत होतं म्हणून। तेवढ्यात द्वारपाळ आला आणि द्वारपाळानं भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला। नमस्कार केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं विचारलं, द्वारपाळ अवेळी या ठिकाणी येण्याचं काय कारण? त्यावेळेला द्वारपाळ म्हणाला, प्रभू कोणीतरी एक दरिद्र विपन्न दुःखी ब्राह्मण तुमच्या भेटीसाठी आलेला आहे। भगवान म्हणाले, मग त्याला काय हवं ते दे, वस्त्र आभूषण अलंकार तो म्हणेल तेवढं धन दे, तो म्हणेल तेवढे वस्त्र दे, हत्ती घोडे काय हवंय ते दे। प्रभू तीच तर मोठी चिंता आहे, तो काहीच नाही म्हणतोय, पायामध्ये काटे घुसलेले, रक्त वाहतंय, लय दरिद्री, आणि कोणीतरी परदेशी ब्राह्मण आहे आपल्या राज्यातला नाही। भगवंताला माहीत नव्हतं का पण याला नाटकं करायची सवय महाराज, वय अ नाटकी द्वारकाधीश काय गोड हसले माझ्याकडे पाहून, हसले म्हणजे मी फसलो 100%। आता भगवान म्हणाले, मग त्याला काय हवंय? प्रभू तो तुमच्या दर्शनासाठी आलाय आणि अर्धा मॅड आहे, म्हणे वेडा आहे, वेडा म्हणे कस काय? म्हणे प्रभू बालपणीचा मित्र सांगतोय। आणि मग भगवंताचे नेत्र तटस्थ झाले आणि भगवंताला विचारायला लागले, त्याचं नाव काय? द्वारपाळ म्हणाला, शीस पगान जगातन पे प्रभू जानी आहे बसो के ही ग्रामा, धोती फटी सिलटी दुपटी अरुपाय आन की नहीं सामा। त्याचं नाव काय?
द्वार खड़ा द्विज दुर्बल एक खड़ा द्विज दुर्बल एक द्वार खड़ा द्विज दुर्बल एक रहो चक तो वसुधा अभिराम कुछ तो दिन दयाल तो धाम बतावत अपन नाम सुदामा कुछ तो दिन दयाल तो धाम बतावत अपन नाम सुदामा कुछ तो दिन दयाल तो धाम बतावत अपन नाम सुदामा कुछ तो दिन दयाल तो धाम बतावत अपन नाम द्वार खड़ा द्विज दुर्बल एक रहो चकित वसुधा अभिरामा पूछत दीन दयाल कुधाम बतावत आपनो नाम सुदामा सुदामा शब्द ऐकल्या बरोबर भगवंताची बूटी तिकडे पडले. भगवंताचा दुपट्टा जो होता शानदार हिरे माणिक मोत्यांनी जडवलेला तो एकीकडे पडला. भगवंताचा मुकुट तिकडे पडला. तर जसा आईला वियोग पावलेला मुलगा भेटावा आणि आई जशी त्या मुलाला भेटण्यासाठी धावते महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्या सिजाती करी लाभा विण प्रीती. मा मा आई जशी धावते ज्याप्रमाणे चार दिवसापासून उपवशी असलेलं गाईचं वासरू गाईला पिण्यासाठी सोडावं लंगडत पंगडत जसं पळतं महाराज भगवान तसे पळायला लागले. सगळी द्वारिका नगरी हे दृश्य पाहत होती. रुक्मिणी म्हणाली प्रभू तुमच्या कोमल कोमल चरणांना कमळाचे पराग टोचतात एवढे तुमचे कोमल चरण अनवानी पायानं जाऊ नका बुट घाला भगवंताला बुटाचं ध्यान नाही. रुक्मिणी म्हणाली लागली बाई एवढं येण्यावानी तिने आतापर्यंत कधी केलं नाही काय झालं यांना भगवंताच्या बायका पळायला लागल्या देव कोणी येण्यासारखं करायला लागला म्हणून. ओ सगळे मंत्री संत्री पळायला लागले भगवंताच्या पुढे पुढे प्रभू रथात बसा. भगवान रथात बसले नाही. भगवान म्हणाले अरे ज्याच्या पायाला अनवानी चालण्यामुळे एवढ्या जखमा झाल्या मी बूट घालून जाऊ. दिनो के बंधु करुणा के सिंधु लेकर जल बिंदु नंगे पाव जो आया उसको नंगे पाव मनाने चले हैं नंगे पाव मनाने चले हैं नमन करे जो फूलों के पथ पे चल कर पथरीले पथ पे नंगे पाव जो आया उसको नंगे पाव मनाने चले हैं नंगे पाव मनाने चले हैं नंगे पाव मनाने. द्वारिका नगरी पळायला लागली. भगवान का पळतायत का पळतायत. सुदामजीला वाटलं सुदामजीला वाटलं माझा हरी माझा मित्र मला विसरला असेल. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पळतायत. पळा आता देवा थोडं दमादमानच पळा जरा अंगे असं याला म्हणतात ऍक्टिंग. वा दमान. आणि सुदामजीनं पाहिलं सुदामा शब्द ऐकल्याबरोबर थांबा तिथेच तिथेच थांबा. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर सुदामजी निघाले होते घराच्या दिशेनं मागं वळून पाहिलं सुदामा मला कोण म्हणाल तर तोच जगतपती सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा. बोल भक्तवत्सल भगवान की जय. भगवंतानं पाहिलं सुदाम भगवान म्हणाले करे हाडकुळ्या हाडकुळाचे ना कले गप काय सुदामजी हा मला सोडून चालला. दोघांची गळा भेट झाली आणि महाराज सगळी द्वारिका नगरी हे दृश्य पाहत होतं. सगळ्या द्वारिका नगरीतील लोक चर्चा करू लागले. खरंच मैत्रीमध्ये जात पात उंच नीच भेदभाव पाप पुण्य चांगलं वाईट उंच नीच अशा प्रकारचा भेद नाही. थांबा तिथेच थांबा दोन मिनटं. उंच नीच भेदभाव नाही मैत्री मैत्री असते महाराज. ती कधी केव्हा कधी कोणाशीही होऊ शकते मैत्री. मैत्री होण्यासाठी कशाच प्रकारचं बंधन नाही. आणि महाराज मंगलवाद्यांच्या गजरात ज्या रथात केवळ भगवान बसायचे अशा रथात सुदामजीला बसवलं आणि मंगलवाद्यांच्या गजरामध्ये महलामध्ये आणलं. आणि महाराज जसं आणलं महलामध्ये आणि त्यात उंच सिंहासनावर सुदामजीला बसवलं उंच सिंहासनावर आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामजीकडे पाहून रडतायत. आणि सुदामजीचे चरण धुण्यासाठी रुक्मिणीला आदेश दिला रुक्मिणी गुलाबजल आण. गुलाबजल आणलं रुक्मिणीनं आणि भगवंतानी जसा तांब्या घेतला सुदामजीचे चरण धुण्यासाठी आणि सुदामजीच्या चरणाकडे भगवंतानं पाहिलं. भगवान ढसा 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 रडायला लागले महाराज.
देखी सुदामा की दीन दशा तुम्हें देखी सुदामा की दीन दशा करुणा कर करुणा निधि रे पानी पर आतक हाथ छुओ नहीं नयनन के जल से पग धोए तांब्याच्या पाण्याला स्पर्श केला नाही भगवंताच्या नेत्रातून एवढे अश्रू निघाले एवढे रडले भगवान की भगवंताच्या डोळ्यातील अश्रूंनीच सुदामजीचे चरण धुतले गेले आणि सुदामजी म्हणायला लागले कृष्णा तुझ्या बायका पाय लागले रे तुझा अपमान होईल भगवान म्हणाले गप काही बोलू नको आता लय झालं शांत बस आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले सुदामा अरे मला पोटभर रडू तर दे आता आरतीचं ताट आणलं सुदामजीला तिलक केला आणि तिलक करताना भगवंतानं जसं अंगुठ्याला कुंकू घेतलं जसं कुंकू घेतलं त्या कुंकू लावल्याबरोबर सुदामजीच्या कपाळावर 18 विश्व दारिद्र्य नाच दम 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 नाचत होतो देवा असं करू नका हे आमचं गिराईक आहे आम्ही कुठं जाऊ असं म्हणत होतं भगवान म्हणाले माझ्या मित्राला तुम्ही लई त्रास दिला गड्या भगवंतानी असा सुदामजीच्या कपाळावर तिलक केला तिलक केल्यासरशी 18 विश्व दारिद्र्य सुदामजीचं सगळं पळून गेलं महाराज निघून गेलं नष्ट झालं आणि सुदामजीला तिलक केला सुदामजीची सुंदर आरती केली आणि सुदामजीला 13 प्रकारच्या उटण्यानं आंघोळ घातली दिवडीला नाही महाराज अभ्यंग स्नान सगळं झालं आणि सुदामजीच्या दर्शनासाठी सगळ्या भगवंतानं सगळ्या राण्यांना सांगितलं चला दर्शन घ्या सर्वात प्रथम आली रुक्मिणी सुदामजी भाऊजी आशीर्वाद द्या सुदामजीनं आशीर्वाद दिला एकादशी पुत्र सौभाग्यवती भव एकादश म्हणजे 11 बरं म्हणजे भगवान श्रीकृष्णाला बायका किती 16108 आणि प्रत्येकीला 10-10 मुलं आणि 1-1 मुलगी म्हणजे 11 × 1 16108 करा 16108 म्हणजे किती तुमचा अख्खा लातूर जिल्ह्याचा मतदारसंघ एकट्या पठ्ठ्याचा होता जर निवडणुकीला उभा जर राहिला तर बिनविरोध बिचारा निवडून आला असता हरी सगळं झालं हा जामवंती आली नमस्कार करते भाऊजी आशीर्वाद एकादशी पुत्र सौभाग्यवती भव जामवंती आली एकादशी पुत्र सौभाग्यवती भव 100-200 झाल्या सुदामजीला दम लागायला लागला भव भव हात बंद पडायला लागला आणि सुदामजी वारंवार असं लाईन कडे पाहिजे लांब आहे अरे बाप अहमदपूरच्या पुढे लाईन अजून सुदामजीला वाटलं शेजारच्या बाजारच्या आल्या असतील सुदामजी म्हणाले कृष्णा इकडे मी येणार आहे तुला माहिती होत का भगवान म्हणले नाही रे अरे मग एवढी लाईन लागली अहमदपूर पर्यंत शेजारच्या बाजारच्या जमा झाल्या काय भगवान म्हणाले भगवान म्हणाले शेजारची बाजारची एकही नाही सगळी आपलीच कंपनी आहे वन मॅन शो सुदामजी म्हणाले अरे बापरे एवढ्या बायका भगवान म्हणाले मग सुदामजी म्हणाले म्हणूनच तुला भगवान म्हणतात मग एक काम कर ना 2-3 हजार झाल्या सगळ्यांना जर आशीर्वाद देत बसलो तर हडकुळा अशक्त ब्राह्मण इथंच मरून जाईल तूच मला नमस्कार कर भगवंतानी सुदामजीला नमस्कार केला बोल सुदामजी महाराज की जय संध्याकाळचं जेवण झालं 56 प्रकारचे पक्वान्न रुक्मिणी मातेनं स्वतःच्या हातानं बनवले महाराज बसा ना देवा काय देवे महाराज वा 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 त्या दिवशी पण काय श्रीकृष्णाची झाकी होती तो राणा सावळा वर्ण आणि बलराम गोरा हे भला बमचं बम किती सुंदर वाटत होतं आज पण सुंदर झाकी केली महाराज रुक्मिणी मातेनं वय रुक्मिणी माता ओ जगदंबा बोल भक्तवत्सल भगवान की सगळं झालं महाराज महाराज वेगवेगळ्या घरी गेलो होतो आम्ही जेवण्यासाठी आदरणीय उषाताईने त्या दिवशी खीर बनवली होती कुठे वेगवेगळ्या प्रकारचे ते हे टाकून काय खीर बनवली होती पण पोटात जागा शिल्लक नाही वेगवेगळ्या घरी गेलो कलकोटे आईच्या घरी गेलो होतो जेवण्यासाठी काय पकवान बनवले महाराज चव्हाण लल्ली आईच्या घरी तर विचारताच सोय नाही महाराज पोटं कमी पडली आमच्या खाण्यासाठी इतका सुंदर स्वयंपाक इतके सुंदर चवदार पदार्थ तर विचार करा सर्वसामान्य जर आई सर्वसामान्य स्त्री म्हणा एवढा सुंदर स्वयंपाक बनवत असेल तर आज प्रत्यक्ष लक्ष्मीनं रुक्मिणीनं स्वयंपाक बनवला काय साधी सवय असेल का रुक्मिणीनं स्वयंपाक बनवला
सगळे पक्वान वाढले. सुदामजीनं पाहिलं पक्वानाकडे, कुठून सुरुवात करू. भगवान म्हणाले सुदाम या जेवणा. सुदाम म्हणाले जीवनात एवढे पक्वान पहिल्यांदाच पाहिले बाबा. पाहूनच पोट भरलं भगवान स्वतःच्या हातानं. सुदामजीला घास भरवू लागले. सुदामजी म्हणाले तुझ्या बायका पाहायला लागल्या. खरे आल्यापासून बायका पाहायला लागल्या, बायका पाहायला लागल्या. काय बोलू राहिलं तू हे पाहू दे ना, त्यांनी पाहिलं तर काय होईल. नाही नाही तुझा अपमान होईल. अरे माझा अपमान होत नाही, त्या बायका म्हणजे माझ्या भक्त आहेत. तू माझा भक्त आहे, त्या माझ्या भक्त आहेत, याच्यात काय अपमान होणार. आणि मग सुदामजी लाजो काजो खायला लागले. संध्याकाळचं जेवण झालं आणि एका चौफळीवर भगवान श्रीकृष्ण आणि सुदामान, पुढच्या चौफळीवर भगवंताच्या आठ बायका महत्वाच्या आठ बायका. आणि रुक्मिणी म्हणाली भाऊजी तुम्ही आणि आमची हे तुम्ही बंद पडलं रे, तुम्ही आणि आमचे हे सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये होतात, तुम्ही कशी कशी विद्या ग्रहण केली, कसा अभ्यास केला आम्हाला सांगा ना. सुदामजी म्हणाले काय सांगू बाई, मी आणि तुमचा हा आहे ना, तुमचा हा अभ्यासातले पटाईत होता. 64 दिवसामध्ये 64 कळा यानं मिळवल्या. आणि भगवान म्हणाले, भगवान काय करायचे माहिती का, मुद्दाम सुदामजीच्या बगलाकडे पाहिजे. सुदाम्या आल्यापासून पाहतोय तुला काही लखवा बिकवा झाला का काय रे. आणि सुदामजी ती तांदळाची पोटली दाबून ठेवलेली. सुदामजी म्हणाले एवढे भोग खाणारा, इतक्या भोगात ऐश्वर्यात राहणारा माझे कच्चे तांदूळ देवाला देऊ कसे. बरं देईल तर देईल, माझा मित्र आहे, मित्राच्या ठिकाणी लाज नसती, पण याच्या बायका उठल्यावर देईल. या बायकाही उठाणार, याच्या गप्पच करायला म्हणे सारख्या, मग आता काय करावं. आणि भगवान आणि सुदामजी विषय बदलायचे आणि भगवान त्याच विषयावर आणून ठेवायचे. भगवान म्हणाले सुदामा तर बगलात काय. सुदाम म्हणाले जाऊ दे, माझं असू दे काही, पण तुझं काय चाललं ते सांग. भगवान म्हणले माझं काहीच चालू, पण तुझ्या बगलात काय ते सांग. सुदामजी म्हणाले जाऊ दे कृष्णा, माझं काय, आपण सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये किती अभ्यास केला, गुरुमातेचा तुझ्यावर लय जीव होता. भगवान म्हणाले गुरुमातेचा माझ्यावर लय जीव होता, पण तुझा जीव सगळं त्या बगलात आणलेल्यावरच आहे, काय त्याच्यात मला सांग. हडकुळ्या ब्राह्मणाचा हात धरला आणि भगवंतानं तांदळाची पुटली अशी काढली. आणि सुदामजी रडायला लागले, कृष्णा तुला देणारच होतो, पण तुझ्या बायका उठून गेल्यावर तू ऐकतच नाही रे, तू बदलतच नाही अजिबात. भगवान म्हणाले अरे एवढी अनमोल भेट माझ्यासाठी आणली आणि तू लपवायला लागलास, तुला लाज नाही वाटत करे. सुदामजी म्हणाले अरे कच्चे तांदूळ कसे देऊ, ती काय खायची वस्तू आहे का. भगवान कच्चे तांदूळ घेऊन खायला लागले. 3 लोकातील देव हे दृश्य पाहायला लागले आणि विचार करायला लागले, स्वर्गातील देव जर एका एका तांदळाच्या मोबदल्यात एक एक लोक जर सुदामजीला भगवंताने दिला तर सुदामजीच फक्त धनवान राहतील, आपण सगळे भिकारी होऊन जाऊ. हर एक दाने का मोल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान, बस एक ही धनवान. आणि पहिल्या मुठ्ठीमध्ये भगवंतानं काय खाल्लं याचं वर्णन गोड कवी करतात महाराज. प्रेम के भूके, प्रेम के तंदूल, प्रेम के भाव से खाने लगे है, प्रेम के भाव से खाने लगे है, तंदूल के दानों में दिन का दैन्य दरिद्र चबाने लगे है, दैन्य दरिद्र चबाने लगे है. एक एक मुट्ठी में एक एक लोक, मुट्ठी में एक एक लोक, एक मुट्ठी में एक एक लोक, सुदामा के भाग में जाने लगे हैं. त्रिभुवन पति की देख उदारता तीनों भवन थर्राने लगे हैं, त्रिभुवन पति की देख उदारता तीनों भवन थर्राने लगे. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है, दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव विप्र को सौंप दिया है, आणि तिसरी मुठ्ठीमध्ये भगवंतानं उरलं सुरलं वैभव दिलं. आणि चौथ्या मुठ्ठीमध्ये काय देऊ, स्वतःचा राहता वैकुंठ द्यायला लागले. रुक्मिणीला कळालं बाई रात घर देते काय,
लगेच रुक्मिणीनं भगवंताचा हात धरला. येडे झाले का काय? रात घर कोणी देत असतं का? काही कळतं का नाही तुम्हाला? चौथ्या मुठ्ठीत भगवान वैकुंठ द्यायला लागले. चौथी मुठ्ठी में देने लगे जो, चौथी मुठ्ठी में देने लगे जो, चौथी मुठ्ठी में देने लगे जो, वैकुंठ को लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी है मेरा प्रिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी है मेरा प्रिया है. चौथी मुट्ठी में देने लगे जो, वैकुंठ को लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी ये मेरा प्रिया है. स्वतः जरा तर घर देता काय काही वाटतं का तुम्हाला? भगवान म्हणाले, मला धुंदीत काही कळलंच नाही गुरु. म्हणी एक मोठा आम्हाला राव देना प्रसाद. आणि मग एक मोठं भगवंतानं सगळ्या राण्यांमध्ये वाटली. आता किती कितीच्या वाट्याला किती किती तांदूळ आले तुम्ही तुमचं हिशोब लावीत बसा. महाराज देवतांना चिंता होती. हर एक दाने कमाल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान, बस एक ही धनवान. आणि इकडेच विश्वकर्माजीला आज्ञा दिली. विश्वकर्माजीला सांगितलं, सुदामजीच्या झोपडीच्या जागेवर माझ्यासारखा राजवाडा बांधा सोन्याचा, आणि त्यांच्या गावातील प्रत्येक लोकांना सोन्याची दिव्य दिव्य राजवाडी बांधून द्या जा. विश्वकर्माजीनं सोन्याची सुदाम नगरी तयार केली. आणि सुदामजीला माहीतच नाही, सुदामजी 7-8 दिवस राहिले महाराज. आणि मग श्रीकृष्णाचा निरोप घ्यायला लागले. सुदामजीचा निरोप घ्यायला लागले महाराज. देवाच्या डोळ्यात अश्रू आले. देवाच्या डोळ्यात अश्रू आले. भगवान म्हणाले, सुदामा अजून जर राहिला असता 7-8 दिवस तर लई चांगलं वाटलं असतं मला. हा राहा ना. सुदामजी म्हणाले, कृष्णा घरी माझी धर्मपत्नी तुझी वहिनी, पुन्हा 4-5 मुलं आहेत वाट बघत असतील. आणि सुदामजीला वारंवार चिंता होऊ लागली, मी इकडं आल्यानंतर माझ्या मुलांनी काय खाल्लं असेल, त्यांची कशी अवस्था असेल. सुदामजी म्हणाले, जाऊ दे मला कृष्णा. भगवान म्हणाले, सुदामा मला विसरू नको. हा सुदामजी म्हणाले, तुला मी कधीच विसरलो नाही, विसरत नाही आणि विसरणार नाही, पण मला विसरू नको हरी. भगवान म्हणाले, मी माझ्या भक्तांना कधीच विसरत नसतो, पण आठवण झाली माझी तर बिलकुल आमंत्रणाची वाट न बघता निसंकोचपणे द्वारिकेला येत जा. सुदामजी म्हणाले, कृष्णा तुझ्या भजनातून वेळ मिळाला तर अवश्य येईल. भगवान म्हणाले, मग तू कधीच येणार नाही, कारण अहो रात्र तू माझं नामस्मरण करतोय, भजन करतोय, कधी वेळ मिळणार, पण मला भेटण्यासाठी येत जा. हो म्हणून सुदामजी निघाले. अंगावर सुंदर सुंदर जरीदार हिरे माणिक मोत्यांनी सजवलेले कपडे आणि निघाले सुदामजी. पण सुदामजीच्या मनामध्ये एक विचार आला, निरोपलय भयंकर असतो बरं, पाहना 6 दिवस कसे गेले काही कळालं नाही, पण आता तुमच्या सर्वांचा निरोप घ्यावा लागणार महाराज. आणि पुन्हा आयुष्य असे क्षणाचाही भरोसा नाही, कधी फुसकून मरून जाईल काही सांगता येत नाही महाराज. तुमच्यापैकी कोणी राहील न राहील, मी राहील न राहील काही सांगता येत नाही महाराज. अभि तो जगाया तुझे फिर सो गया, अभी तो जगाया तुझे फिर सो गया, उठ परदेसी, उठ परदेसी तेरा वक्त हो गया. क्षणाचाही भरोसा नाही. आणि सुदामजी निघाले, पण मनात सुदामजीचा गोंधळ सुरू होता. घरी गेल्यावर तिला वाटत होतं ना सोन्याचं एखादं नाणं तरी देईल, पण श्रीकृष्णानं नाणं सुद्धा दिलं नाही. सुदामजी विचार करत करत चालले. कहती थी मागे बिना घर भर देंगे नाथ, धोखा हुआ वसुंधरा बेचारी के साथ, पगला सोच रहा क्या पाया, आया खाली हाथ और भेजा खाली हाथ, कैसे दीन दयाल हैं कैसे दीनानाथ, पगला सोच रहा क्या पाया. घरी गेल्यानंतर बायकोला मी काय सांगू असं म्हणून सुदामजी काठी टिकी 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 टिकीत निघाले. निघा आता काठी टिकी टिकीत निघाले. तांदूळ कुठं घेऊन चालले? तांदूळ ठेवा इथं देवाजवळ.
ब्राह्मण लई चिकट असतात महाराज. निघाले काठी घेऊन घेऊ देवाचं स्मरण करत निघाले. सांगू काहीतरी कारण घरी गेल्यावर बायकोला, मी देवाकडे काही मागणीच केली नाही पण सुदामजीला काय चमत्कार झाला हे माहितीच नाही. सरळ चालले काय बाबा, बाबा बाबा सरळ चालले. एकदा सुदामजी श्रीकृष्ण रुक्मिणी मैयासाठी टाळी वाजवा सर्वांनी. असं म्हणतात भगवान 125 वर्षे या पृथ्वीतलावर राहिले, देवाला दाढी मिशा नाही आली. मी या देवाला पाहणं बोल भक्त वत्सल भगवान की. आणि निघाले जस आले. हा या आता इथंच थांबा, या पुन्हा माग. तुम्हाला घेऊन नाचायचंय डोक्यावर, नाही खरंच नाचायचंय. आणि जसे आले पिंपळाचं झाड तीच, वटवृक्ष तीच, मारुतीचं मंदिर तीच, पण इथं काय मी पुन्हा काय सोन्याची सुदामनगरी? सुदामजीला माहिती नाही सोन्याची द्वारका चाली का काय? पुन्हा फिरून द्वारकेला आलो का काय? बसा, मला चकवा झाला की काय? असं म्हणून सुदामजी विचार करायला लागले. पण सगळ्या खाणाखुणा तर त्याच आहेत. जिथे सुदामजीची झोपडी होती सुदामजी, तिथं आले दोन द्वारपाळ होते. दोन द्वारपाळांना विचारलं का हो इथं झोपडी होती कुठं गेली एवढा राजवाडा? द्वारपाळ म्हणाले ते काय आम्हाला माहीत नाही ब्राह्मण बुवा, आम्ही आत्ता नवीन नवीन ड्युटीवर आलो. म्हणे मग कोणाचं हे राजवाडा कोणाचं आहे? सुदामजीने विचारलं. द्वारपाळ म्हणाले हा राजवाडा याचे मालक सुदाम शेठ आहेत. म्हणे काय? सुदाम शेठ. सुदाम शेठ त्या नटखटनं काय लिहिला केली सुदामजीला माहीतच नाही, सोन्याची सुदामनगरी. सुदामजी म्हणाले एक काम करा ना, मग त्या सुदाम शेठला बोलवा ना माझी झोपडी कुठं बनवून दिली असेल, माझ्या बायको कुठे आहे, माझी मुलं कुठे आहेत? म्हणे ब्राह्मण बाबा क्षमा करा, सध्या सुदाम शेठ घरी नाहीत. म्हणे म्हणे कुठं गेलेत ते? म्हणे आमची मालकीन म्हणाली ती गेलेली आहेत म्हणे द्वारकेला. आणि मग सुदामजीच्या डोक्यात लाईटं लागायला लागले. अरे काहीतरी या काळ्याची लिला आहे म्हणे गडे. एक काम करा त्या सुदाम शेठच्या बायकोला बोलवा बरं. महाराज द्वारपाळ गेले आणि सांगितलं द्वारपाळांना आईसाहेब आईसाहेब कोणीतरी एक हडकुळा ब्राह्मण आलाय. तिनं ओळखलं अगं बाई हे आलं का काय? लगेच पंचारती सजवली. महाराज व्यवस्थित असं टापटीप होऊन तिच्या अंगावर 50 कोटीची तो साडी होती. सांगायला काय चाललंय तुमचं? बोलायला काय चाललं? काय पैसे द्यायचे का तुम्हाला? 50 कोटीची साडी होती, हिरे माणिक मोती जडवलेली होती आणि त्याच्यातून सोन्याच्या चांदीच्या तारा अशा वाहवलेल्या होत्या. महाराज अशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वस्त्र आभूषण धारण करून आली आणि आल्याबरोबर सुदामजीच्या चरणावरतीनं नमस्कार केला. नमस्कार स्वामी प्रणाम. सुदामजीनं ओळखलं नाही. सुदामजी म्हणाले ओ ताई तुम्ही कोण आहे का दर्शन घेता? मी तुम्हाला ओळखलं नाही. ती म्हणाली ताई नाही मी तुमची बाई आहे, मला ओळखा. तरी ओळखू येईना. आणि शेवटी मुलं आले चार बाबा बाबा करत आणि मुलांना पाहून मग सुदामजीच्या कमजोर नेत्रांना ओळखू आलं. अरे हा काय प्रकार आहे? मग सगळं सांगितलं की त्या नटखट कृष्ण कन्हैयानं विश्वकर्माजीला आज्ञा दिली सोन्याची सुदामनगरी बनवून दिली आणि मग सुदामजीच्या नेत्रामध्ये अश्रू आले. हे कृष्ण चार मुठ तांदळाच्या मोबदल्यात सोन्याची सुदामनगरी देणारा तुझ्यासारखा आवडर दाणी कोणी नाही. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा. जे लोक सुदामजीला मुठभर तांदूळ उष्ण देण्यासाठी कतरत होते ते सगळे लोक त्या लोकांना कळलं सुदामजी आले. सगळे लोक जमा झाले आणि सगळे लोक सुदामजीला स्वतःच्या डोक्यावर घेऊन नाचायला लागले. जय हो जय हो हरिबोल. कोणीतरी घ्या डोक्यावर. निर्धनता हट गई रे, हर आंगन की काया पलट गई रे, हर आंगन की काया पलट गई रे. की छाया सिमट गई रे, सारी नगरी
नगरी की काया पलट गई, नगरी की काया पलट सुदामा भक्ति से तेरी मिट्टी हो गई सोना। जय हो सुदामा, तेरी जय हो सुदामा। तुम्हारे कारण सबकी झोली भर गए श्याम सलोना, भर गए श्याम सलोना। तेरी पुण्याई ओ तेरी पुण्याई जन जन में बट गई रे, जन जन में बट गई रे तेरी पुण्याई, जन जन में बट गई रे। हर आंगन की काया पलट गई, हर आंगन की काया पलट गई, हर आंगन की काया पलट परायण दीन हितैषी दाता कृष्ण कन्हैया। हो दाता कृष्ण कन्हैया, जब से मेरी नैया संसार में फंसी है तब से मैंने हरि नाम की डोर कसी है। मैं पुकारूं और तुम न आओ, ये मेरी हंसी नहीं ये तेरी हंसी है। हाँ रात काली अमावस की हट गई रे, काली अमावस की हट गई रे, रात काली अमावस की हट गई रे। हर आंगन की काया पलट गई, हर आंगन की काया पलट गई, हर द्वारे से निर्धनता हट गई रे, द्वारे से निर्धनता हट गई रे। हर आंगन की काया पलट गई, हर आंगन की काया पलट गई रे, हर दारिद्र की छाया सिमट गई रे, दारिद्र की छाया सिमट गई रे। सारी नगरी की काया पलट गई, सारी नगरी की काया पलट गई रे। बोल सुदाम जी महाराज की। सगळे लोक नाचत होते पण सुदामजीच्या मनामध्ये अचानक वैराग्य आलं। अरे श्रीकृष्णाकडे जाताना मनामध्ये येत किंचित सूक्ष्म भावना होती की धन मिळावं, येत किंचित भावना होती धन मिळावं, तर श्रीकृष्णानं अख्खी सोन्याची सुदामनगरी देऊन टाकली। सोन्याची सुदामनगरी देऊन टाकली, जर त्याच्यासाठी जर गेलो असतो तर तोच मिळाला असता। सुदामजीच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि सुदामजी म्हणाले, वसुंधरा तुझं वय तुझं हे धन हे बंगला हा राजवाडा तुला तुला लख लाभ। मी चाललो भगवंताचं भजन करण्यासाठी, चार चार मुलं आहेत तुला, आता तू सुखानं या राजवाड्यामध्ये राहा। ती पतिव्रता होती, ती म्हणाली नाही, आपली जर असली असती म्हटली असती हां हे सगळं मी माहेरला घेऊन जाते आणि मजेत राहते, तुम्हाला जायचं तिकडं जा। पण ती म्हणाली, स्वामी तुम्ही नाही तर काय याच्यात आनंद आहे। पण सुदामजी म्हणाले, नाही नाही मी जातो तू राहा। सुदामजी जसे निघाले भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले आणि म्हणाले, सुदामा अरे हे ऐश्वर तुझं भजन बंद होण्यासाठी नाही दिलं आणि तुम्ही अजूनही निरीक्षण करा। ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली किंवा भगवंताच्या कृपेने जे धन आलं ते धन कधीच भजनामध्ये विक्षेप करत नाही, पण जे धन अनितीनं आलं कष्टानं अकष्टानं आलं अधर्मानं आलं ते धन मात्र सारख्या सारख्या बाधा उत्पन्न करतं महाराज। म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी,
स्वतःच कष्टाचं धन असावं महाराज. आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या आई पाटील आई चौहान आई, चौहान आईची मोठी सून पूर्ण लातूरमध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला आहे. मला असं वाटत होतं कोमलबाईजी चौहान यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि मला म्हणाल्या की मी नवरीचा मेकअप घेते म्हणून. मी म्हटलं, मी तेव्हाच म्हटलं मला संशय आला होता शिवपार्वतीचा एवढा सुंदर शृंगार हे सगळे शृंगार सर्वसामान्य माणूस करू शकत नाही, कोणीतरी शिकलेला व्यक्तीच करू शकतो महाराज. तर मी आतापर्यंत सगळ्या ब्युटी पार्लरवर टीकाच केल्या. कदाचित थोडंसं वाईट वाटलं असेल तुम्हाला का नाही, नुसत्या टीकाच टीका केल्या. ब्युटी पार्लर, फेअर अँड लवली, पॉन्ड्स, डव, सगळ्या टीकाच टीका केल्या. पण वाईट वाटून घेऊ नका. ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचं आणि जे खरं ते सांगितलं महाराज मी. सौंदर्य प्रसाधनामध्ये हे वेगवेगळे खर्च करत बसण्यापेक्षा सुंदर गाईचं गोमूत्र लावा. जेवढे जेवढे आयुर्वेदिक उपचार करता येतील तेवढे करा. बोल भक्त वत्सल भगवान की जय. तुझं भजन बंद होण्यासाठी हे धन मी तुला दिलं नाही, हे धन तुला भजनामध्ये मदत करील. भगवंताच्या कृपेनं ज्या धनाची प्राप्ती होते ते धन भजनामध्ये सहाय्यक होतं, बाधक नाही. आणि मग सुंदर अशा प्रकारे सुदामजीनं देवाची आज्ञा शिरोधारी मांडली आणि सुंदर संसार करायला लागले. पण येत किंचितही देखील संसारामध्ये भगवंताचं विस्मरण सुदामजीनं होत नव्हतं, कारण हा भगवंताचा प्रसाद होता. बोल भक्तवत्सल भगवान की जय. आता मेन आपल्या विषयाकडे वळूया. सातवा दिवस होता, जसे शुकाचार्य आले अचानक तसे अचानक गेले. शुकाचार्य अचानक जसे आले तसे अचानक गेले, अर्थात कोणाला न विचारता न सांगता आले, तर कोणाला न विचारता न सांगता गेले. त्यांना कोणीही बंधन घालू शकत नाही आणि आसक्तिरहित महापुरुष आहे भगवान श्री शुकाचार्य. आणि परीक्षिती महाराजांचं खाली फक्त शरीर उरलं. परीक्षिती महाराजांचं अगोदरच मन बुद्धी इंद्रिय प्राण भगवंतामध्ये विलीन झालेले होते, फक्त खाली मढ होतं, मढ प्रेत शरीर, पार्थिव शरीर. तक्षक नाग एका ब्राह्मणाच्या विषयात परीक्षिती महाराजांना ब्राह्मण वाणीनुसार शापानुसार दंश करण्यासाठी निघाला. परीक्षिती महाराजांच्या मोठ्या मुलानं राजा जनमेजयानं तंत्रमंत्राचे आणि सैनिकांचा पहारा खूप कडेकोट बंदोबस्त केलेले होते. तक्षकनाग ब्राह्मणाच्या वेशात निघाला. रस्त्यात त्याला एका कश्यप ब्राह्मणाची भेट झाली. त्या तक्षकानं विचारलं, ब्राह्मण देवता कुठं चाललात? म्हणे, मला जनमेजय राजाचं आमंत्रण आहे, त्याच्या वडिलाला परीक्षितीला दंश होणार आहे सर्पाचा, तर त्यांना वाचवण्यासाठी चाललो. तक्षकनाग त्या ब्राह्मणाला म्हणाला, खरं खरं सांग बरं, समोर एक पिंपळाचं झाड होतं, इकडे ध्यान द्या, त्याच्यावर एक मुलगा पानं तोडत होता. तक्षक नागानं फुंकार मारली आणि मारल्याबरोबर सगळं जळून गेलं महाराज, फक्त राख उरली. तक्षक नाग म्हणाला, आता तुझा प्रभाव दाखव. कश्यप ब्राह्मणानं हातात पाणी घेतलं आणि असा मंत्र मारला, जशाला तसा पिंपळ आणि त्याच्यावर पानं तोडणारा मुलगा जशाला तसा जिवंत केला. तक्षक नाग म्हणाला, कश्यपा तू हे कशासाठी करत आहेत? म्हणे, धनासाठी. अंजन दिलं तक्षकानं आणि सांगितलं, खाली पहा, सात मोठ्या भरलेल्या कढाया धन होतं, हे धन घे, मीच याचं रक्षण करत आहे, आणि घरी जा, पण ब्राह्मणवाणी खोटी करू नको. तक्षक नाग आला. जनमेजयानं सुंदर नियोजन केलेलं, सैनिकांच्या पहाऱ्यात कडेकोट बंदोबस्तात तक्षक नागानं फळामध्ये प्रवेश केला आणि परीक्षिती महाराजांजवळ ते फळ आले. आणि आल्याबरोबर तिथेच परीक्षिती महाराजांचं पार्थिव शरीर जळून भस्म झालं. बोल भक्तवत्सल भगवान की जय. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. माझे पुरविले कोण,
माझे पुरविले कोड झाला शिवट हा गोड झाला शिवट हा गोड झाला शिवट हा गोड बोलभक्तवत्सल भगवान की जय। आणि इथेच ब्रह्मभूतस्य राजर्षिर्देहो अधिगरग्लानिना बभूव भस्मसात् सद्यः पश्यतां सर्वदेहिनां देवदुन्दुभयो नैर्गन्धर्वाप्सरसो जगुः वृषुः पुष्पवर्षाणि विबुधा साधुवादिनः। इथेच परीक्षित महाराजांचा उद्धार झाला। मन बुद्धिवाणी सर्व परीक्षित महाराजांची भगवान श्री हरिमध्ये विलीन झाली। बरवे झाले आजवरी नाही पडलो मृत्याचे आहारी। वाचून आलो इथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण। दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश। कार्या कारण उरले शेष गेले ते भूस जाव परते। आता जळो देह सुखदंभ मानन करीतयाचे साधन तू जगदीश नारायण आलो शरण तुका म्हणे। धन्य रूप झाला काळ करिता कथा गदारोळ। धन्य झालो महाराज। परीक्षित महाराजांचा उद्धार झाला। गेली आपण 7 दिवस या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात। खूप आनंद आला। श्रोत्याची काय वक्त्याची काय इच्छा असते माहिती, त्याला श्रोता योग्य मिळावा। आई वडिलांची इच्छा असते संतान व्यवस्थित त्यांनी वागावं राहावं, तशी वक्त्याची इच्छा असते श्रोते व्यवस्थित मिळावेत। माझं भाग्य आहे या लातूर नगरामध्ये पद्मानगर विशालनगरमध्ये चालू असलेला हा भागवत कथा ज्ञानयज्ञ। या यज्ञामध्ये सगळेच श्रोते मला उत्तम मिळाले, योग्य मिळाले। याच्यापेक्षा अजून काय भाग्यवर्णन करावं महाराज। खूप आनंद आला तुमच्या सर्वांच्या सान्निध्यात कथा करण्यास। पुन्हा येऊ जगलो असलो तर क्षणाचा भरोसा नाही। अभी तो जगाया तुझे फिर सो गया। उठ परदेसी उठ परदेसी तेरा वक्त हो गया। मरावं तर लागणारच आहे, क्षणाचाही भरोसा नाही। मी एक वाक्य नेहमी म्हणत असतो, मी मेल्यानंतर तुम्ही मला भेटण्यासाठी याल, माझ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी याल, आणि त्याचं मला ज्ञानही नसेल, मग तेव्हा येण्यापेक्षा आताच भेटा की। मी मेल्यानंतर तुम्ही माझ्या सद्गुणांची चर्चा करताल, सर्वत्र सर्वत्र सर्व ठिकाणी त्याच्या त्याच्याजवळ सांगताल की ही व्यक्ती खूप चांगली होती, खूप गुणवान होती, आणि मला ती माहीतही नसणार, तेव्हा चर्चा करण्यापेक्षा आताच करा की। मी मेल्यानंतर तुम्ही सर्वजण माझं नाव घेणार, माझ्यावर प्रेम करणार, आणि मला ती माहीत नसणार, तेव्हा प्रेम करण्यापेक्षा सर्वांनी असाच आदर असंच प्रेम जिवंतपणे एकमेकांविषयी राहू द्या। मला हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे। प्रत्येक जण भांडणात आहे, प्रत्येक जण द्वेषात तिरस्कारात आहे, आणि याच्यात काही ठेवलेलं नाही महाराज। क्षणाचाही भरोसा नाही, मरायचे आणि कधी मरायचे हीही माहिती नाही, म्हणून सदा सर्व काळ सर्वांना प्रेम अर्पण करत चला, सर्वांना बोलत चला। भांडणामध्ये काही ठेवलेलं नाही, ते सोडून द्या आणि आनंदानं जगा। आयुष्य खूप छोटं, खूप लहान आहे, पण खूप सुंदर आहे, त्याला व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न। बोल भक्तवत्सल भगवान की जय। आता कथा झाली म्हणून घोषित करतो। सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती।
गाय से उद्या सकल निघायचे चार ला आणि भाऊ तू आम मंगसकर व्यासपीठावरून तुला अनेक वेळा मी बोललो रागवलो पण हा आशीर्वाद समजून तू घेवत तुझी खूप प्रगती होईल साऊंड सिस्टीम पैकी म्हणा तुझ्या आचरणापैकी म्हणा फक्त तेवढं ते गुटखा खाणं सोडून दे सगळे दात रंगले तुझे तेवढं जर सोडलं तर सगळी पूर्णताच पूर्णता आहे माझे बोललेले दोन शब्द त्याचं काही वाईट मानू नको अजून काही जर माझा शब्द एखाद्याच्या मनाला जर लागला असेल तर मोठ्या मनानं वापस करा आणि जे कथेमध्ये चांगलं चांगलं घेतलं ते घरी न्या चांगलं म्हणजे सासूला कसं छळायचं सुनेला कसं छळायचं हे नाही जे चांगलं चांगलं घेतलं भगवत भजन हरिभक्ती उपासना तर हे घरी न्या आणि त्याप्रमाणे आचरण करा हीच सर्वांना कळकळीची विनंती आणि एक श्लोक माझ्या मागे सर्वांनी म्हणा काय उर्वरित सूचना आणि नामोल्लेख करायचा राहिला असेल तर इकडे गोरेताई करणारच आहेत एकदा माझ्या पाठीमागे सर्वांनी नामस्मरण जय जय घोष करा नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम तं नमामि हरिं परम राधे 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 राधे